तर आपण प्रार्थना म्हणूया तुमच्या एक नंबर पान उघड्यावर प्रार्थनेसाठी. ओ म्हणा अज्ञानतिमिरंधस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर आज मी उभाच राहणार आहे सुरुवातीपासून, कारण 72 श्लोक एका गिअरमध्ये टाकायचे तुम्हाला आणि सोपं आहे, तुम्हाला समजेल असं काय अवघड नाही आहे. तर पहिल्या अध्यायाचा सारांश तुम्हाला आता कळलेला आहे. कोणाला काही प्रश्न येत नाही ना, असं अडचणीतलं काही नाही. आता पहिला अध्याय जो आहे तो बघ थोडा महाभारताचा इतिहास आणि त्याच्यातला थोडासा भाग इथं आलेला आहे आणि पूर्वार्ध जो भाग आहे त्याचा अर्धा जो पुढचा भाग आहे 21 श्लोकानंतर अर्जुनाची व्यथा आहे. हां, तो रडतोय, म्हणजे रडतोय, हतबळ झाला आहे, त्याला कळना झालं आहे आणि इथं सगळ्या 7 अक्षयविनी सेना त्याच्या बाजूनी लढायला तयार झाले. तिथं 11 अक्षयविनी सेना आहेत, त्याला किती अक्षयविनी सेना त्याची भीती नव्हती तिकडे. त्याला माहिती आहे मी जिंकणार, लढलो तर जिंकणार, पण लढून झाल्यावर मी काय करणार, कशाला का बरं मी मर्डर करू एवढे, अशा या भावनेत तो अडकला. आणि एकीकडं त्याच्या हृदयात दयासुद्धा होती आणि एकीकडं त्याच्या बुद्धीत प्रश्न पण होते, लक्षात आलं का. त्यामुळं भावना आणि बुद्धी ह्या दोघांचं जर संमेलन झालं नाही तर मग कार्य करताना धर्मसंकट येतो. म्हणजे समजा तर राग आला आपल्याला आपल्या मुलावर, थोपाडीत मारा असं वाटतं, पण वाटतं रे चुकून जास्त लागलं तर, पण त्याला धडाही शिकवायचं कारण तो नेहमी असा करतो. मग चटके देतात, चटक चटक्याने लागतही नाही आणि असं की चिमटा काढतात असा. तर भावनांचा आणि बुद्धीचा संमेलन नसेल तर त्रास होतो, तिथे तत्त्वज्ञान लागतं, लक्षात आलं का. नुसता भावना टाकलं तर प्रॉब्लेम होईल आणि नुसतंच तत्त्वज्ञान बघितलं तरी ते, जसं टी व्ही आहे ना, टी व्हीमध्ये तुम्ही काय बघता, म्हणजे समजा कार्यक्रम बघताय तुम्ही, तर 2 जणं बसलेत, एक इंजिनियर बसलाय टी व्हीचा आणि एक घरातली नॉर्मल बाई जी कार्यक्रम बघत असते. समजा त्यात काहीतरी अगदी सीन झाला, कोणाचा मृत्यू झाला आहे, अगदी मस्त माणसाचा मृत्यू झाला आहे आणि सगळे रडत आहेत, मग ह्या दोघांपैकी कोण रडणार आहे, तिची बाई आहे ना, ती रडणार आहे, कारण ती त्या भावनात आहे की का बरं झालं, एवढ्या लवकर का बरं तर मेला तो, असं नव्हतं व्हायला पाहिजे, त्या तिला दुःख होतं इथं. आणि ह्या टी व्हीवाल्याचं बघत असतो, हे जे रंग आहे ना ह्या शर्टचा तो बरोबर येत नाही, तर कॅथोड रे ट्यूबचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना ते त्यात बरोबर हलन झालेत, तर मला असं वाटतं की बूस्टर लावायला पाहिजे. तो ते बघतच नाही आहे, म्हणजे ते बघूनसुद्धा त्याला ते दिसत नाही आहे, त्याला तत्त्वज्ञान दिसतो आहे आणि हिला भावना दिसत आहेत, पण खरं तर ते दोन्ही आहे. ते जर नाही झालं तत्त्व काम तर दिसणारच नाही, आणि जर ते झालं बरोबर पण तू भावनाच बघितलं नाही तर तेही तुला पोचलं नाही, लक्षात आलं का. असं गीतेचं आहे, तत्त्वज्ञान पण आहे आणि भावना पण आहे. तर आज आपण दुसरा अध्याय बघणार आहे, तर पहिल्या अध्यायापर्यंत तुम्हाला सिच्युएशन कळली, एक लक्षात ठेवा, गीता शिकवताना मी तुम्हाला तिथे नेतो आहे,
लक्षात आलं ना, तुम्ही इथं उभे आहात म्हणजे खरं तर मी पण इथं बसून नाटकच करतोय, उभं राहून ड्रामा करतोय जेवढं जमते तेवढं, मी काय एवढा मोठा नाना पाटेकर नाही आहे, पण तिथे गेल्यासारखं वाटलं पाहिजे की आता उभे आहे, काय चाललंय अर्जुनाच्या डोक्यात, काय चाललंय आणि अर्जुनाच्या मनात जे चाललंय ना ते आपल्यासारख्या बद्ध जीवात्म्याच्या मनात सतत येत राहतं. त्यामुळे आज आता अर्जुन म्हणजे आपणच. तर दुसरा अध्याय आपण बघणार, कारण काल मला एक आले नाही वाटतं ते, आज ते आज आले नाही, ते विचारत होते ना की का म्हणून युद्ध करायला लावलं नाही का, त्यांनी असं करायला नव्हतं पाहिजे नाही का, बेचारा अर्जुन एवढा चांगला माणूस होता, स्वतःच विचार केला त्यांनी मांडवली करायची आणि हा मध्ये येऊन मारामाऱ्या करायला परत तर त्यांनी असते नाही येतील मला वाटते. ठीक आहे, तर पहिला श्लोक तर मी तुम्हाला आता ते लिहून काढा मी जे देतोय ते. हे संपूर्ण 72 श्लोक आहेत ना, त्यांचा ब्रेकअप आहे, म्हणजे एकदा का तुम्हाला लिहून दिलं तर माझी विनंती आहे सगळ्यांनी त्यातल्या, कारण मी ते पुन्हा पुसणार आहे, कारण मला परत दुसऱ्या कामासाठी बोर्ड लागणार आहे, तर तुम्ही ते लिहून काढा. ठीक आहे, तर तुम्हीच लिहा मग. श्लोक क्रमांक 1 ते 11, 1 ते 10. श्लोक क्रमांक 1 ते 10 हे अर्जुन आणि कृष्ण यांच्यातला थोडासा मनमुटावातला संवाद आहे. मनमुटाव म्हणजे अगदी अर्जुन म्हणला मी लढायला येतो, इथं येऊन म्हणतो मी लढणार नाही, बघून तर म्हटलं की येड्याचा बाजार समजला काय, आम्ही सगळं काम धंदे सोडून इथं आलो, तू म्हणतो लढणार नाही, आणि मग त्याला ओरडतात थोडंसं, काय हे हुशार असल्यासारखं सांगतो तू पण तुला काहीच माहीत नाही, हां तो भाव. आणि अर्जुनाची शरणागती असे तुम्ही लिहू शकता त्याला, कारण अर्जुन शेवटी तिथे हां असे म्हणू शकतो. हां कसे थोडंसं ब्राह्मणिकल शब्द येत नाही तुम्हाला डोक्यात, तर हे असेच म्हणजे तुम्ही तुमच्या शब्द लगायला असेल, तुम्हाला कळलं ना, ते 10 श्लोकपर्यंत असेल. 11व्या श्लोकाला भगवानांनी आध्यात्मिक ज्ञान द्यायला सुरू केलं आहे. तर 11 ते 25 आत्मबोध करतायत की तू कोण आहेस बाळा, पहिले हे तर ओळख. 11 ते 25 पण हेच आत्मबोध ते आध्यात्मिक पद्धतीने करायचा प्रयत्न करतायत. म्हणजे आत्मबोध आध्यात्मिक प्रगती आध्यात्मिक पद्धतीने आत्मबोध. ठीक आहे, लिहिलं सगळ्यांनी. आणि श्लोक क्रमांक 26 ते 30, श्लोक क्रमांक 26 ते 30 याच्यात आत्मबोध करतायत पण भौतिक दृष्टिकोनातनं, म्हणजे त्याला तेच समजवत आहेत की किंबहुना तू एवढा हुशार नसशील आणि ढ आहेस तर मग अशा प्रकारे तरी समजायचा प्रयत्न कर. श्लोक क्रमांक 26 ते 30, श्लोक क्रमांक 31 ते 33, श्लोक क्रमांक 31 ते 33 भगवंत युद्ध करण्यामागचं युद्ध का केलं पाहिजेस याचं, म्हणजे असं म्हणू शकतो ना, सकाम कर्मयोग किंवा कर्मकांड दर्शन देतात त्याला. कारण म्हणजे काय युद्ध केलं पाहिजेस त्याचं त्यांना कर्मकांड दर्शन देतात. कर्मकांड झालं सकाम ना कळेल, कर्मकांड दर्शन देत आहेत म्हणजे कर्मकांडांना काय फळ मिळेल तुला हे केल्याने. जर तू कर्मकांड विचार करतोयस तरी तू युद्ध केलं पाहिजेस का बरं, हे या कारणांमुळे, म्हणजे त्या श्लोकांमध्ये 31 ते 33. 34 ते 38 ठीक आहे बाबा, तू जर कर्मकांडी नाहीस ना, तू कर्मयोगात विश्वास करतो की नाही, मग ह्या कारणामुळे तू युद्ध केलं पाहिजे. ते किती, 34 ते 38. 39 आणि 39 आणि 40 मग म्हणतात तू जर सकाम कर्मयोगी नसशील. 34 ते 38 काय सकाम कर्म हो ते सांगितलं नाही का, सॉरी 34 ते 38 तू जर सकाम कर्मी असशील, सकाम कर्मयोगी, कर्मयोगीमध्ये 2 असतात सकाम कर्मयोगी आणि निष्काम कर्मयोगी, तू जर सकाम कर्मयोगी असशील तरी तू लढला पाहिजेस, मग ते 34 ते 38. आणि तू जर निष्काम कर्मयोगी असशील, तुला फळाची इच्छा नाही आहे पण कर्म करायचे, तरी तू युद्ध केलं पाहिजेस. 39 आणि 40 2 श्लोक. आणि तू जर
आणि मग ते म्हणतील मग ह्या दोघांमध्ये बरा कुठला, निष्काम करून लढलं पाहिजे का सकाम करून लढलं पाहिजे का कर्मकांडाच्या दृष्टीने लढलं पाहिजे, तर ते 41 ते 46 हा 39 आणि 40 निष्काम कर्मयोगच्या दृष्टिकोनातून लढलं आणि 41 ते 46 याच्यात ते कर्मकांड कर्मयोग सकाम कर्मयोग निष्काम कर्मयोग यातला फरक सांगतात की तिघांमध्ये काय फलश्रुती आहे, कुठलं चांगलं आहे कुठलं वाईट आहे तू ठरव, पण हे तिघांमध्ये हा भेद आहे. सकाम निष्काम आणि कर्मकांड हा या तिघांमधला भेद. ठीक आहे. 47 ते 53 ते म्हणतात तुला जर ह्यातला नसशील तर तुला मी एक मार्ग सांगतो भक्तीचा, तर ते समजून घ्यायचा प्रयत्न कर. तर 47 ते 43 ते भक्तीचं ज्ञान देत आहेत, त्याला भक्ती मार्गाचा ज्ञान देत आहेत. 47 ते 53 श्लोक क्रमांक 47 ते 53 भक्तिमार्गाचं ज्ञान युद्धासाठी. 54 ते 72 आता हे सगळं ज्ञान ऐकल्यावर काय झालंय, अर्जुन म्हणते रोल मॉडेल कोण आहे. समजा आपण म्हणतो की असा नेता पाहिजे ज्यांनी सगळ्यांचा विचार केला पाहिजे, असं झालं पाहिजे तसं, मग रोल मॉडेल कोण. मग एखादा म्हणेल ना छत्रपती शिवाजी महाराज आहे किंवा प्रभू स्वतः राम यांनी रामराज्य केलं असं एखादं म्हणेल, तर ह्यांनी काय प्रश्न विचारले, यांनी प्रश्नच पोपट विचारला. ह्यांनी विचारलं स्थितप्रज्ञस्य का भाषा, की तो जो तुमचा माणूस आहे ह्या प्रकारचा त्याची काय भाषा आहे, तो कसा बसतो कसा उठतो कसा चालतो. म्हणजे कधीकधी आपल्याला असं वाटतं, पण आता प्रश्न बाह्य नाही आहे चेतनेचं आहे. तर भगवंतांनी म्हणजे 54 ते 72 उत्तर दिलेलं आहे, तर 53 ते 72 तुम्ही लिहा, 53 ते 72 स्थितप्रज्ञेची चिन्हे म्हणजे प्रगत व्यक्तीचे लक्षणं असं लिहा. ठीक आहे. तर फक्त आज आपण श्लोक सोबत गाणार नाही आहे, कारण म्हणून मी तुम्हाला ब्रेकअप दिलं आहे, म्हणजे तुम्ही ते नंतर पाहिजे तर तुकडे तुकडे आपल्या घरात जाऊन वाचू शकता, कारण त्यात वेळही जातो आणि श्लोक बोललं काय एनर्जी पण हे होतं. भरपूर एनर्जी क्रिएट होतो मग त्यात वेळ जातो. तर फक्त पहिला श्लोक आपण गाणार आहे, त्यामुळे पहिला पान काढा श्लोकाचं आणि मी तुम्हाला याच्या पुढं पुढे नेत जाईन, तुम्ही फक्त पान पलटत त्या अर्थ बघत जा. ठीक आहे ना, थोडं जागा करून घ्या. माता जे आहे तिथं प्रभूजी लोक आहेत, तर थोडं स्पेस करा. हां जागा द्या इकडे. श्याम तिथं पाण्याचं ते दे थोडंसं घेतो मी, थोडंसं घेतो हे नको मोठी बाटली पडलं अंगावर. तर ठीक आहे, आता इथे पहिला श्लोक म्हणूया. सगळ्यांकडे गीता आहे ना, अध्याय दुसरा. सांख्य योग संजय उवाच तं तथा कृपया विष्टं अश्रुपूर्णाकुलेक्षणं विशीदन्तं इदं वाक्यं उवाच मधुसूदनः. संजय म्हणाला, करुणेने भारावलेल्या मन खचलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढील प्रमाणे म्हणाले. हगार आहे ना आज, नको हा आहे साधा आहे तिथे आहे का, मग ठीक आहे मी घेतो घेतो तो नाही नका नका ते नको ते फक्त हे घे छोटं. ठीक आहे. तर इथे आता आपण डायरेक्ट आत एंट्री मारणार बरं का, हा पहिला श्लोक औपचारिकता म्हणून केलं कारण 72 श्लोक गाता येणार नाही आपल्याला. तर आता ह्याच्यात काय लिहिलं आहे, अर्जुनाची अवस्था कशी आहे. हां तुम्हाला एक गोष्ट याच्यात बघायला मिळेल, अर्जुन जेन्युइन इंग्लिशमध्ये जेन्युइन म्हणतात म्हणजे प्रामाणिक, एका प्रामाणिक अवस्थेत आहे तो. म्हणजे त्याची जी अवस्था आहे ना तो प्रामाणिकपणे दर्शवतोय, नाटक करत नाही.
त्यामुळे त्याला भगवंताची कृपा मिळणार आहे. जर तुम्ही ढोंग केला असता ना, किंवा त्याच्या मनात कुठेही सत्तेचा लोभ असता किंवा काय असतं आणि त्याने असं दाखवण्यासाठी केलं असतं, अरे काय करू कृष्ण मला खरंच भांडायचं नाही रे, पण तो आला आहे भगवंताने कळलं असतं, पण ह्याला खरंच भांडायचं नव्हतं, ह्याला खरंच युद्ध करायचं नव्हतं. कशामुळे? ते मागची कालच्या म्हणजे का पाच कारणं पाहिली त्यामुळं. तर इथे तम तथा कृपया विष्टम अश्रू पूर्ण कुळे क्षण नुसतं रडतोय, आणि हे बघून कोणाला दया आलं? भगवंतांना दया आली. भगवंताने इथं कुठल्या शब्दाने संबोधित केलेलं आहे? मधुसूदन. कालच्याच्या आपल्या पहिल्या अध्यायात भरपूर नावांनी संबोधन केले, पण ते मी घेऊ शकलो नाही कारण वेळ कमी होता. किंबहुना 18 अध्याय झाल्यावर परत आपण पहिल्या अध्यायात जाऊ. तर इथे कुठला शब्द वापरलाय? मधुसूदन. मधुसूदनचा अर्थ काय होतो? हा, कटू मधु कैटा बारे, मधु आणि कैटबला मारलं. तर ह्याच्या आधी पहिल्या अध्यात एकदा श्लोक येतो बघा, अरिसूदन मधुसूदन एकाच श्लोकात येतो. बघितलं तुम्ही पहिला अध्याय उघडावर सांगतो मला. मधुसूदन आणि अरिसूदन हे दोन्ही एकाच वेळेला येतात. कुठला श्लोक आहे ते एक मिनिट सांगतो तुम्हाला. एक मिनट. तो कृष्णाला मधुसूदन आणि हरिसूदन दोन्ही शब्द वापरून संबोधित करतो. तो म्हणतो तू तू मार, मी नाही मारणार. कृष्णाला म्हणतो एक शोक सापडला कुठला? मला तर मागं जावं लागेल. आहे बघा हरिसूदन मधुसूदन. चौतीस पस्तीस आहे का? आहे का ते पस्तीस? हा नाही नाही, अरिसूदन आणि मधुसूदन एकाच एकाच श्लोकात आहे. एका ठिकाणी तो भगवंतांना अरिसूदन म्हणतोय आणि दुसरीकडं मधुसूदन म्हणतोय. का म्हणतोय माहिती आहे? सापडेल तुम्हाला ते पुढे त्याच शेवटच्या काही श्लोकांमध्ये. तर अरिसूदन म्हणजे की जो अरि म्हणजे शत्रू, शत्रूचा संहार करणारा तू, आणि तूच मधुसूदन. मधु कोण? तर कृष्णाच्या आजोबांचं नाव पण मधू होतं. तर म्हटलं तू तुझ्या नातेवाईकांना मारलंस का? तू शत्रूंना मारलंस, तर मला कशाला मारायला सांगतो? म्हणजे हे आंतरिक भाषा आहे. म्हणजे कसं असतं, कधी कधी आपण एखाद्याला बोलतो आहे काहीतरी आणि त्याला हुल काहीतरी देतो आहे, म्हणजे आतून त्याला संकेत काहीतरी वेगळं करतो आहे, तर ह्याच्यात पण तेच चाललं आहे. तर या श्लोकाचा मधुसूदन आहे तो कुठला आहे? हां, की तू अशा मधू ज्यांनी वेदांचं ज्ञान हरपलं होतं त्याला तू मारून परत वैदिक ज्ञान स्थापन केलंस, तर कृपया करून माझ्या डोक्यात पण टाक. तर जरी अर्जुन असं बोलत नसतं, संजयला ते कळते म्हणून संजय बोलतोय की आता मधुसूदन त्याच्यावर दया करणार आहे आणि त्याला ज्ञान परत देणार आहे. ठीक आहे, दुसऱ्या श्लोकाचा अर्थ काय? श्री भगवान वाच कृतस्तु अकस्मलमिदं विषमे समुपस्थितं अनार्यं जुष्टं अस्वर्ग्यं अकीर्तिकरं अर्जुन. माझ्या अर्जुना, बघा इथं नावाने हाक मारली, कारण संबोधन केलं नाही, डायरेक्ट नाव घेतले. काही लोकांचं म्हणणं असतं की कृष्णाने गीता नाही सांगितली, कुठल्या तरी महान शक्तीने आत एंट्री मारली आणि मग गीता सांगितली, असं कुठेही व्यासदेवाने लिहिलेलं नाही आहे. तर ते चुकीची संकल्पना आहे. तर डायरेक्ट भगवंत नाव घेत आहेत. अर्जुना, श्री पुरुषोत्तम भगवान म्हणाले, हे अर्जुना, तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्याचं ज्ञान ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाहीत. या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात जाण्यात नाही तर त्याच्या दुष्कीर्तीला कारणीभूत होतात. तर ह्याच्यात अकीर्तिंकरम अर्जुन अनार्यम, तुझे विचार करतोय. आर्य म्हणजे कोण? आर्य म्हणजे कोण? जे बद्ध अवस्थेत ना मुक्त अवस्थेत जायचा प्रयत्न करतात ते आर्य. ज्यांनी आपल्या जीवनाचं लक्ष क्लिअर ठेवलंय की मला भगवंतांकडे हळूहळू किंवा गती कसंही मला वाटचाल करायची, ते कोण होतात?
आर्य, आणि जे याला नाकार करतात ते अनार्य। तर तू आर्यांसारखा विचार करायचा म्हणजे अनार्यांसारखा काय बोलायला लागलंय? हा, अनार्यम अजुष्टम अस्वर्गीयम अकीर्तिम कर्म अर्जुना, तुला स्वर्ग सोडे कीर्ती पण मिळणार नाही। स्वर्ग सोडून इथं आलायस, करतोयस काय? तर तिथं बघून त्यांना रागवलं। आता बघा त्याच्या अजून बघा, एक लक्षात ठेवा, त्यांनी अजून ज्ञान दिलेलं नाही आहे, भगवंतांनी गुरुचा रोल अजून सुरू केलेला नाही आहे। एक मित्र म्हणून ओरडतोय किंवा एक भाऊ म्हणून ओरडतोय, अजून गुरुचं ज्ञान त्यांनी दिलेलं नाही आहे। बघा नीट, आता याच्या पुढं काय म्हणतात ते, ॲक्च्युली याच्या तात्पर्यात आहे ना एक हे आहे, पण त्याला मी जर धरलं आत्ता तर त्याला मी 12व्या अध्यायात धरीन, ठीक आहे ना? हे तात्पर्यात प्रभुपादांनी समजवलं आहे, ब्रह्मज्योती, परमात्मा साक्षात्कार आणि भगवान साक्षात्कार। तर ते ॲक्च्युली सगळं मी तुम्हाला 9व्या कि ते 12व्याच्या सेक्शनमध्ये समजवेन, आता समजवणार नाही, ठीक आहे ना? नाहीतर ते लिंक तुटेल। तर आता बघा, भगवंतांनी ओरड्याचं परत अजून पुढं केले, त्यांना काय म्हणले? क्लैब्यम मास्मागम पार्थ नाही तत्त उपपद्यते शुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठा परंतप। हे पार्थ, अशा ही नपुंसकतेची कास धरू नकोस। काय म्हणले? कुठला शब्द वापरले त्यांना? तसं तो नपुंसक झाला होता, कधी झाला होता? ब्रह्मनल्ला, हा इथंच वाईला विराटनगरीत। तर अशा हे नपुंसकतेची कास धरू नकोस। नपुंसक का म्हणले माहिती तुम्हाला? तू धड पुरुषासारखा पण बोलत नाहीस आणि धड तू बाईसारखं गपचूप घरात पण बसला नाहीस, रणांगणाच्या मध्ये आलास आणि मग टाळे वाजवतोयस, म्हणून तू नपुंसक आहेस, नपुंसकासारखं वागायला लागलेस। असे करणे तुला शोभत नाही, अंतःकरणाचे असे शूद्र दुबळेपण सोडून दे आणि हे पर्यंत उठ। आता नीट बघा, हेच उठ म्हणजे लढ, भगवंत आज सगळीकडे म्हणणार आहेत त्याला। कुठलंही ज्ञान दिलं ना, आता तुम्ही बघा ते कर्मकांड ज्ञान दिला उठ, कर्मयोग दिला उठ, भक्तियोग दिला उठ, हा हुशार आहे। तरी तिसऱ्या अध्यायात जाऊन एक प्रश्न विचारतो, नाही तू असा बोललास मग मी कशाला उठू? तर भगवंत त्याला अजूनही आध्यात्मिक ज्ञान न देता सुद्धा काय करायला लावतायत? लढायला लावतायत, पण तो लढत नाहीये। उठ म्हटलं बघ काय म्हणलंय, त्यक्तोत्तिष्ठ परंतपा। तुम्ही एक काम करा, तुमच्या वहीच्या शेवटी आहे ना उठ असं लिहा आणि त्याच्या खाली लिहा श्लोक क्रमांक 1 दुसरा अध्यायाचं 3.3 असं लिहा आणि लिहा त्यक्तोत्तिष्ठ परंतप। मग असे तुम्हाला कळतील भगवंत किती वेळा उठ 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 म्हणले। आपण जाऊन भगवंतांना म्हणतो उठी उठी गोपाला, तर गोपाळ उठतो बेचारा सकाळी तुमचं भोग घ्यायला, पण गोपाळ जेव्हा म्हणतो उठी उठी बाळा, तंट नाही थोडं पिक्चर बघून येऊ दे थोडंसं। तर इथे ते वहीच्या शेवटी लिहा, म्हणजे कसं जेवढ्या जेवढ्या वेळ येईल अख्खे गीत शिकताना तेवढं तेवढं ॲड करा, ठीक आहे? श्लोक क्रमांक 4 आता अर्जुन बोलायला लागले। आपण पहिला सेक्शन घेतो, 1 ते 11 1 ते 10 माहिती आहे तुम्हाला, तर तुम्ही कुठे आहे? 1 ते 10 1 ते 10 मध्ये काय आहे आपलं श्लोक क्रमांक 1 ते 10? संवाद आहे अर्जुन आणि कृष्णाचं, हा मनगडन चाललंय, एकमेकांचं बोलणं चाललंय। अर्जुन उवाच कथम भीष्मं महं संख्ये द्रोणं च मधुसूदन इशुभी प्रतियोत्स्यामी पूजाहार्वरिसूदन। अच्छा अच्छा सॉरी सॉरी सॉरी, मी ते पहिल्या अध्यायात नाही आहे, या अध्यायात काय झालं, काल मी दोन्ही अध्यायांची तयारी करून आलो होतो ना पण एकाचाच अभ्यास झाला आपला, मी तरी म्हटलं कुठे सापडत नाही हे। तर इथं बघा त्यांनी काय म्हणलं, हे अर्जुन, अर्जुन म्हणाला हे अरिसूदन हे मधुसूदना, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणांसारखे। बघा ह्यांनी पण पहिलं नाव कोणाचं घेतलं? कळते? संजयने पहिलं नाव कोणाचं घेतलं? आणि दुर्योधनाचं पण नाव कोणाचं घेतलं? कळते तुम्हाला? हे नुसते 4 श्लोकांवरून माणूस म्हणेल कोण जिंकणार आहे? ज्याला वरिष्ठांचा आशीर्वाद नाही ना तो जिंकूच शकत नाही, तो जिंकूच शकत नाही, हा सायन्स आहे। वरिष्ठ म्हणजे असं नाही कोणीतरी वरून, वरिष्ठ म्हणजे ज्यांनी तुम्हाला ज्ञान दिलं, ज्यांनी तुम्हाला भक्ती दिली, ज्यांनी तुम्हाला शक्ती दिली, त्यांच्या विरोधात जेव्हा तुम्ही काय पण कार्य करता तर तुमची सगळी शक्ती नष्ट होते। यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्य प्रसादात न गती कुतोपी,
ध्यायांस्तुवांस्तस्य यशस्त्रिसन्ध्यं वंदे गुरु श्री चरणारविंदम। मी त्या गुरुंना वंदन करतो, गुरु एक नसतात अनेक असतात, पण मी त्या गुरुंना वंदन करतो। यस्य प्रसादात भगवत प्रसाद, त्यांच्या आशीर्वादाने भगवंताचा सुद्धा आशीर्वाद मागं धावत येतो। यस्य अप्रसादात, जर ते नाराज झाले, म्हणजे भौतिकदृष्ट्या नव्हे आध्यात्मिकदृष्ट्या आपल्या कार्याने नाराज झाले, तर यस्य अप्रसादात न गती कुतोपी, त्या व्यक्तीची कुठलीच गती नाही। म्हणून अशा गुरुंना ध्यायाम स्तुवांस तसे यशस्त्री संध्या, म्हणजे त्या गुरुंचं 3 वेळा दिवसांना तरी स्मरण केलं पाहिजे। तर इथं अर्जुन काय म्हणतोय, हे हरिसूदना शत्रूंचा संहार करणारा, हे मधुसूदना, ॲक्च्युली गीता कसं आहे माहिती आहे का तुम्हाला, त्याला म्हणतात ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस। ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे जे तुम्ही इथं वाचताय, पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे एक आंतरिक भाषा चालू आहे दोघांमध्ये। कधी आलंस, समजा मी कसं पाय हलवतोय, कुठल्या स्टाईलने बोलतोय, ह्याच्यावरून असं वाटतं ना की दादागिरी करतोय, पैसे आणलेस काय? तर तुम्ही समजा कागदावर लिहिलं, प्रभूजी म्हणाले पैसे आणले का, असं तुम्ही लिहाल, पण मी काय बोलतोय, पैसे आणले। तर याला इथे 2 भाषा आहेत असं वाटतंय, अरे भीष्म आणि द्रोण सारख्या मोठ्या मोठ्या आचार्यांनी तू मारायला मला सांगतोयस काय, म्हणजे हा त्याला नपुसक बोलला ना, हा पण कथम भीष्म, मी कसं काय मारणार आहे दोघांना, गुरुजनांना मारायला सांगतोयस। आता एक लक्षात ठेवा, गुरुजनांना मारणं चुकीचं आहे, आताच आपण सांगितलं की नाही, आणि कृष्ण त्यांनाच मारायला सांगतोय। तर हा प्रश्न सुटणार नाही ना, तर हा प्रश्न कुठेतरी लिहून ठेवा, गुरुजनांना मारणं असं फुल स्टॉप ठेवा, म्हणजे मी परत त्या विषयाला तेव्हा तिथे इथे इथं पण लिहू शकतो मी असं। ॲक्च्युली मी काय करत असतो बघा, माझ्याकडं असा मार्कर असतो, हे मार्कर दिसतात ह्याच्यावर पण लिहू शकता तुम्ही, का त्याच्यामध्ये आहे ना असं हे असतं, टॅग्ज लावून टॅग लिहून त्यात लिहू शकता, त्यातलं एक कागद तुम्हाला स्टिक पेपर म्हणतात, तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल ते, कधी पण त्यात तिथले तिथं चिपकून पण लिहू शकता, नंतर घरी जाऊन लिहू शकता। तर मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोण, कारण ह्यांची हत्या तर मी करू शकत नाही ना, ठीक आहे जे बाकी लोक योद्धा आले त्यांना मी मारीन। आणि एक लक्षात ठेवा, महाभारतात जे युद्ध आले होते ना, आंडू पांडू नव्हते, आपापल्या एरियातले सगळे पराक्रमी लोक होते। आणि कसं असतं, समजा वर्ल्ड कप चालू आहे, नेमकं कराडमध्ये फायनल मॅच आहे, इंडिया आणि पाकिस्तान आहे, आणि तुमच्या हातात फ्री तिकीट आहे, तुम्ही सोडणार आहे का? ती म्हणाल जाऊ देत आपण आल्यावर जप करू, एकदा बघून द्यायला काय जाते, आपली साधना नंतर करू, एकदा बघायला काय जाते। तसंच महाभारत एक छोटं मोठं युद्ध नव्हे, तर अख्खा ब्रह्मांड म्हणजे अख्खा जो विश्व आहे तो आला होता तिथे लढायला। नुसतं काही भारतातली लोक नव्हती, सगळीकडची होती, निग्रो फिग्रो टिग्रो सगळे आले होते तिकडे, हा मारायचं आहे, कारण क्षत्रिय म्हणजे त्याला रक्त बघावं असं वाटतं, म्हणजे ब्राह्मणाला कसं ते यज्ञकुंड फळं दान दक्षिणा हे त्याला आवडतं, पण क्षत्रियाला कसं असतं ना, ते तो मारतच नाही समोरच्याला, समजा समोरच्याने त्याला 2-3 बुक्के मारले ना, तो मारत नाही, इथं एकदा रक्त आलं की नाही का, मग ते पिक्चर स्टाईलने सुरू होतो, दे दनादन दे दनादन, तोपर्यंत त्याला मजाच वाटत नाही, त्याला असं मारले गुदगुले होतात, तर क्षत्रियाचा नेचर आहे। तर इथं काय झालंय की मी बाकीच्या नंतर मारीन हो, हे जे आलेले आहेत मारायला, पण भीष्म आणि द्रोण समोर आल्यावर काय मारणार आहे, कारण एकतर ते गुरुजन आहेत, दुसरी गोष्ट भीष्माने इच्छा मृत्यू, त्यांना मारणार तरी कसं, आणि द्रोणाचार्यांना ज्यांनी मला शिकवलं आहे त्यांना काय माझ्यापेक्षा कमी रणनीती माहिती आहे, नेमकं हलवतील 4-5 सैन्यांना अडकवतील कुठेतरी, तो एक पण एक विषय। आणि दुसरी गोष्ट, ते झालं बाह्य तरी प्रयत्न करू शकतो, पण दुसरी गोष्ट आहे त्यांनाच आपण आता ज्यांनी आपल्याला शिकवलं लहानाचं मोठं केलं अ ब कड इ ब सगळं शिकवलं, त्यांनाच आता आपण त्यांचं बोट कापायचं, कसं वाटते, काही परीक्षा घेतली ना भगवंतांनी याची, शे अर्जुनासारखी परीक्षा नाही, नापास होता तर वाचवलं आहे, नापासच झाला तो, पेपरातनं सुटून गेला, कधी कधी होतं ना काही पोरं ढ असतात ते पेपर बघतात तर प्रश्नच कळत नाही, मॅडम म्हणते गाईड घे, अहो म्हणलं पण ह्याच्यातलं लिहायचं काय, ते पण त्याला माहीत नसतं, बरं बाळा नाव तर लिही मी पास करते, हा म्हणून नाव कुठं लिहायचं ते पण कळत नाही, बरं कुठं तरी लिही, तर बघून तेवढे दयाळू आहेत, काहीतरी कर बाकीचं मी बघून घेईन। तर आता इथं काय झालंय, त्याला प्रश्न पडलाय मी का बरं लढू, गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुं भैक्षमपि हलोके,
हत्वार्थ कामांस गुरुन्येव भुंजय भोगान रुधिर प्रदिग्धान। महात्मा सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे। जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत, जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील। म्हणजे ते कालचंच कारण, ते ह्याच्यात पण जाईल, ते कालचं नाही का मला भोग करता येणार नाही, दुसरं कारण इंद्रतृप्ती करता येणार नाही, रक्तरंजित होईल, म्हणजे गुरूंचा मर्डर करून हा वर बसलाय। म्हणल्यावर कसं व्हायचं, समजा तो प्रवचन करतोय लोकांना, हा फार चांगलं प्रवचन, आणि एकाने म्हणलं वाय ना आताच गुरुच्या हत्येपर्यंत बसलाय, ती बसणार आहे का माझ्या लेक्चरला, किती बी मोठं पंडित मारलं तरी, हॅ गुरूंचा अपमान मर्डर करून आला तर रक्तरंजित झालेलं काय करणार आहे मी। अर्जुन म्हणतो आता एक लक्षात ठेवा, अर्जुनच्या बोलण्यावर जाऊ नका, तो घाबरलेला आहे म्हणून तो कुठला वाक्य कुठेही जोडायला लागला आहे। भगवंताने हे सगळं करायला नाही सांगितलं, त्याला दुसरं काम सांगितलं, ते आज सांगणार लक्षात आलं का। म्हणून गीता ही वेगळी आहे, म्हणजे अर्जुनाच्या टेन्शनमध्ये जाऊ नका तुम्ही। आता तो काय म्हणतो आहे की महात्मा सम असणाऱ्या गुरुजींना मी कसं काय मारू, म्हणजे ते एक शब्द होतं, ठीक आहे। एनिवेज श्लोक क्रमांक 6, न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वानो जयेयुः याने वहत्वा न जिजीविषाम ते वस्थिता प्रमुखे धातराष्ट्रा। त्यांच्यावर विजय प्राप्त करणे ही त्यांच्याकडून पराजित होणे या दोनपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे मला आम्हाला कळत नाही। आता लक्षात ठेवा, काल काय म्हणला होता तो पहिला अध्याय आठवते का, ह्याच वाक्याच्या विरोधात बोलला, काय बोलला होता आठवते, मी तो मुद्दा नीट मांडला पण होता, हां नाही हां तो काय म्हणला, मी यांना काय मारणार, यांनी जर मला मारलं तर मी भाग्यवान समजेन, म्हणजे लक्षात आलं का। आज काय म्हणतोय, काल निर्णायक होता, आज परत अनिर्णायक झाला, तो अनिर्णायक शब्द आहे ना, काय म्हणतो आता पहिल्याच वाक्याचं की विजय प्राप्त करणे त्यांच्याकडून पराजित होणे या दोनपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे मला कळत। एक 5 श्लोक आधी, 6-7 श्लोक आधी तो असा बोलतोय आणि आत्ता इथं असा बोलतोय, का बरं कन्फ्युजन कशी क्रिएट झाली, ह्या दोघांच्या मध्ये काय झालं, या दोघांच्या मध्ये काहीतरी झालं आपण वाचलं आता थोड्या वेळ आधी, कोण बोलला। कधी पण कुठला काम करताना ना, समजा तुम्ही काहीतरी करताय, थोडं निर्णय नीट नाही, म्हणजे मी कुठला व्यवसाय करू, म्हणजे गाडी लावू का गाडी विकत घेऊन ड्रायव्हिंग करू का व्यवसाय उघडू का, असं काहीतरी झालं तुम्ही थोडंसं तर म्हणतात जाऊ देत आपण नोकरीच करू, असं तुम्ही हलकं फुलकं ठरवलं अगदी काय नाही, तू एवढं एकदा कॉन्फिडेंट माणूस आला की नाही, ए वेडा आहे का ह्याच्यात काय काय पैसे मिळणार, तो घर पण चालणार नाही असं कर, म्हणल्यावर माणूस इकडचा विचार करतो थोडासा, आपण काय म्हणते मग पत्नीला सोबत बसून काय केलं पाहिजे आपण वगैरे, मग तर ह्याचं काय झालं आहे, आधी इकडं थोडं निर्णय घेतलं होतं, इथं कृष्णाने ठोकलं ना नपुसक, हां क्लैब्यम मांस मग गमा पारता अकिर्तिम कर मर्दन, म्हणलं असं आहे का, अकिर्ती नाही तसं नाही विचार करत आहे मी, थोडंफार कीर्तिवान आहे मी, म्हणून तो आता काय झालं आहे अनिर्णायक झालं आहे, त्याला निर्णय घेता येईना झालं आहे तरी देखील। आणि हां जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही, तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत, ते आता उभे आहेत, आता काय करू, सोडून जाऊ का पळून जाऊ। आता अनिर्णायक झाल्यामुळं काय झालं, हां जेव्हा एखाद्याला फारच त्रास होतो मग त्याला कोणाची गरज असते, एका मार्गदर्शकाची गरज असते, एक टीचरची गरज असते, हां एका शिक्षकाची गरज असते। तसंच इथे अर्जुनाला काय झालं, आता अडकलाय आणि त्याला माहिती आहे हा प्रश्न भौतिक नाही आहे, ह्याचा सोल्युशन आध्यात्मिक आहे, हा प्रश्न काय, हा प्रश्न जरी दिसायला भौतिक असला तर ह्याचं सोल्युशन काय आध्यात्मिक आहे, याचं कारण आहे। आजकाल जेवढे लोक भौतिक कार्यकलाप करतात ना त्याचं भौतिक सोल्युशन करतात, त्यांनी अजून भौतिक प्रॉब्लेम येतात, लक्षात आलं तुम्हाला, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला चांगले आपण खणून खणून रेत्याने खड्या खणून
डांबरीचे रस्ते बनवले, आपल्याला वाटतं वा प्रगती झाली. मग आपण गाड्या काढले, पत्रे बनवले आणि त्याच्या मस्त गाड्या केल्या चकाचक आणि ते रस्त्यावर चालायला लागले. आपल्याला घोड्यांची काय गरज आहे, बैलांची काय गरज आहे, त्यांना मारून खाऊन टाकलं लोकांनी. रस्ते बनवले, पेट्रोल टाकला, आपला झुंग लगेच कराड, लगेच कोल्हापूर, आणि फ्लाईटवर झुंग लगेच दिल्ली. इन्ना तुम्ही सातारा पोचत नाही तोपर्यंत दिल्ली पोचाल. प्रगती झाली, पण काय झालं, गाड्या वाढल्या, मग आता परत त्या रस्त्यावर एक रस्ता, तो जॅम झाला, मग त्या रस्त्यावर एक रस्ता, ज्याची गाडी नाही तो चालवते, मग राहिला ट्रॅफिक पोलीस, आपलाच माणूस. हां, राज ठाकरे म्हणतो मराठी माणूस मराठी माणूस, तो मराठी माणूस मराठी माणसाला त्रास देणार, बिहारी माणूस बिहारी माणसालाच त्रास देणार, हे कर्माची फळे. त्याचा कुठला माणूस आणि कुठला बाईचा काही संबंध नाही. तर महाराष्ट्रात जे मर्डर होतात, रेप होतात, क्राईम होतात, ते काय बाहेरचे लोक येऊन करतात, इथलेच. तिथं जे होतात ते इथले लोक जाऊन करतात, इथलेच. अरी चाणक्य म्हणतो, अरी म्हणजे शत्रू, शत्रू म्हणजे तुमच्या शेजारचा, तो तुमच्या शेजारीच आहे, तो लांब नाही आहे. तर इथे भौतिक प्रश्न जेवढे तुम्ही भौतिक पद्धतीने सोडवायचा प्रयत्न कराल तेवढं अजून गुरु फटाल. त्यामुळे त्याचा सोल्युशन आध्यात्मिक आहे, थर्ड डिग्री, वेगळ्या अँगलने बघायचा प्रयत्न करायचा. लक्षात आलं? तर या भौतिक प्रश्नांचं उत्तर आध्यात्मिक आहे. मग मला आता आध्यात्मिक गुरु निवडावा लागेल, आणि सुदैवाने किंवा दुर्दैवाने माझ्या समोरच कोण आहे, कृष्ण आहे, आणि हा फारच विख्यात माणूस आहे, मी ऐकलं फारच भयंकर तत्त्वज्ञान वगैरे सांगतो. मग लगेच अर्जुन काय झाला, अर्जुन म्हणायला लागला, काय म्हणायला लागला, सोबत म्हणा, कार्पण्य दोषो अपहत स्वभावा पृच्छामी त्वां धर्म सम्मूढ चेता यत् श्रेयस्यान्निश्चितं ब्रूहितन्मे शिष्यस्ते हंशादि मां त्वां प्रपन्नम. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे त्याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे. आता काय आहे, ह्याच्या आधी काय बोलला तो, त्याने ट्राय केला, भगवंत बोलले की क्लैब्यम अस्वर्गम, पण काय प्रवचन नाही मारलं, आत्मबोध दिला त्याने, भौतिक बोधच दिला, लढ उठ. आता काय म्हणतोय, आम्ही कोण आहे, आणि तुम्हाला शरण आलो आहे. खाली बसलाय ना, आता शरणागती स्वीकार केली, कृपा करून, म्हणजे गुरूंकडनं शिकताना कशी शिकलं पाहिजे आपण, हे घ्या फी, हा काय 18 अध्याय शिका बरं का, होईल ना कम्प्लीट काय. असं म्हटल्यावर गुरुजी म्हणतो ठीक आहे, किती फी आहे, बरं किती स्टुडंट आहेत पण मग बरं एवढे पैसे मिळतील ना, ठीक आहे करतो कम्प्लीट, जा बसा. मग तो काय करेल, ए दानादन 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 दानादन, आणि एका दोन भौतिक गोष्टी सांगेल, म्हणजे तुम्हाला काय माहिती आध्यात्म काय, तो भौतिक गोष्टी सांगेल निघून जाईल, पैसा गोळा केला निघाला, तुम्ही राहिले तसेच आंधळे. तसं नाही आहे, कृपा करून काय लिहिलं अर्जुन काय म्हणतोय, कृपा करून माम शादी माम तो प्रपन्न, कृपा करून मला उपदेश करा. कारण आजकाल ॲक्च्युली कोणी कोणाचा उपदेश घेत नाही बरं का, हे अवघड असतं. तू माहिती दे, बाकी मी बघून घेईन, निर्णय मी घेईन. उपदेश म्हणल्यावर हे म्हणजे आपल्या वर वर खाल आपलं खाली आहे असं स्वीकार केल्यासारखं, कोणीतरी आपल्या वर आहे हे असं स्वीकार केल्यासारखं आहे. आता ह्याच्यात शिष्य असल्याचे काही गुण असतात, ठीक आहे. शिष्याचे जे गुण आहेत ते ह्यांनी दाखवले, कोणी, अर्जुनाने दाखवले. तर पहिल्याच अध्यायाच्या 32वा श्लोक उघडा, बरोबर मागं बोट ठेवायचं, इकडे इकडे पान उघडतं, इकडे एक बोट ठेवायचं आणि तिकडे एक बोट ठेवायचं. पहिल्या अध्यायाच्या 32 श्लोक उघडा. हा तो काय म्हणतोय, किम नो राजेन गोविंद किम भोगेर जीविते नवा, काय मला नको हे सगळं. वा वा वा, म्हणजे तुझ्यात वैराग्य आहे, निरासक्त पाहिजे. शिष्य कसा पाहिजे, नाहीतर त्याला हालता येणार नाही ना. आता समजा मला कोणी म्हटलं इथे बसा, म्हणजे तो फ्लेक्सिबल पाहिजे, हा कॅमेरा म्हणते असं उभा राहा, माझं ते ऐकलं नाही तर मग होणार नाही काम. मग गुरुजीने जर आदेश दिला, बाळा
उद्या जाऊन हे काम करू नये, हे सेवा कर. तो म्हणला नाही नाही नाही, उद्या मला माझी ही काम आहेत, ती काम आहेत, ती काम आहेत, माझी आसक्ती, माझा नवरा, माझा बायको, हे सगळं करत बसलं तर मग त्याला प्रॅक्टिस करता येणार नाही. समजा नॉर्मलपणे कोच असतात ना, हे बॉक्सिंग शिकवतात किंवा फायटिंग शिकवतात किंवा क्रिकेट शिकवतात, मग त्यांना सगळं सोडून यावं लागतं. तोडलं नाही नाही, दुपारी 2 ते 4 माझं झोपायचं टाईम आहे, मी काही येणार नाही. तिथं तसं नसतं, 4 दिवस उपाशी ठेवतो तो टीचर, उठक बैठक काढायला लावतो, हार रडला तरी मारतो फटकन, हो सर सॉरी सर, हो सर थांबा ना सर, करतो करतो. तो असं नाही बोलतो, ए मास्तर मला काय मारतोय, पैसे दिलेत नाही, शिकायचं म्हणल्यावर त्याग पाहिजे. तर अर्जुनात काय होतं, ऑलरेडी त्याग तयार झाला होता. नंतर 35वा श्लोक उघडा बरं, तर त्यात इनडिफरन्स म्हणतात, उपरती म्हणतात, उपरती की त्या व्यक्तीत इनडिफरन्स होता. इनडिफरन्स म्हणजे त्याला या जगाची काळजी नव्हती, समजलं ना, आणि पुढे काय होईल याची पण काळजी नव्हती, म्हणजे तो आसक्त नव्हता. हा आसक्त वेगळा झाला, इनडिफरन्स म्हणतात त्याला, त्याला असं भेद नव्हता ह्या गोष्टीचा, त्याने हा भेद ठेवला नाही, त्यामुळे तोही एक क्वालिफाईड शिष्य आहे. दुसरा त्याचा 5वा काढा, हा दुसरा त्याचा 5वा, दुसरा अध्यायाचा 5वा काय म्हणतोय तो, हा त्याच्यापेक्षा मी भीक मागितलेलं बरं आहे म्हणतोय ना. एवढा मोठा राज्यघराण्यातला माणूस भीक मागायला तयार आहे, म्हणजे त्याची पात्रता, तो नम्र झालाय, लक्षात आलं का, विनम्र आहे. तो नुसता जाऊन असं नाही नाही मी काय त्यापेक्षा मी घरात बसेन असं नाही म्हणत आहे, मी भिक्षा मागायला तयार आहे. शिष्याची ही पात्रता आहे की त्यांनी गुरूंसाठी भिक्षा मागितली पाहिजे. आमच्या हरे कृष्ण मुवमेंटमध्ये जेव्हा दीक्षा होते, दीक्षा म्हणजे भक्ताचे हरिनाम दीक्षा होते, तेव्हा ते हरिनाम चादर घेऊन असे उभे असतात मंदिराबाहेर, म्हणजे भक्त दक्षिणा देतात, ते दक्षिणा ते जाऊन गुरु महाराजांना देतात. तर भिक्षा मागे, मग तो कोण आहे, श्रीमंत, श्रीमंत घरातले लोक पण उभे राहतात. कार घेऊन आला सिद्ध बाहेर, तर मंदिरात आला तर आपला हरिनाम तू दीक्षा दिले, तू भिक्षा माग, स्वतःच्या खिशात तू कोटी टाक, पण भिक्षा मागायलाच लागणार आहे. का, जर तू भिक्षा मागू शकत नाहीस तर शिक्षा तुझ्या डोक्यात जाणार नाही, मग ते दीक्षा फक्त एक फोटो लावून लोकांना एडत काढल्यावर होईल. तर हे झालं. नंतर दुसरा दिवस 7वा गाडा, तर तिथे श्रद्धा हा भाग येतो की त्यांना भगवंतांवर श्रद्धा आहे, ते म्हणतात तू मला उपदेश कर. तर हा जो शिष्याचा भाग आहे की तू मला उपदेश कर, मी तयार आहे ऐकायला, लक्षात आलं. तर हे शिष्याचे लक्षण आहे. ठीक आहे, थोडा पुढे जातो. हे ॲक्च्युली याच्यात मी पडणार नाही, हा थोडा वेळ खाईल. गुरुची लक्षणं पण आहेत, ते मी सांगेन तुम्हाला. ठीक आहे, 8वा, नाही प्रपश्यामी मम आपनुयात, नाही प्रपश्या, त्याचं हे वेगळं आहे, छंद वेगळं, नाही प्रपश्यामी मम आपनुद्याद यच्छोककम यच्छोकमुच्छोषणम इंद्रियाणाम अवाप्य भूमा वसपत्नम वृद्धम राज्यम सुराणाम च अपिचाधिपत्यम. ज्या योगे माझ्या इंद्रियांना शुष्क पडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही, बरोबर ना, त्याला दुसरा भौतिक उपाय दिसत नाही. मला सांगा त्याला दुसरा काय भौतिक उपाय होता, काय होता का त्याला, काहीच नव्हता. घरी गेला तर परास्त क्षत्रिय ना, त्यापेक्षा मृत्यू, तो मरण आत्महत्या करेल जाता आता, कारण मारलं नाही तर मागं जाऊ शकत नाही. ॲक्च्युली आधीच्या काळात क्षत्रियांच्या पत्नी पतीला जाताना तिलक लावायचे आणि आल्यावर दोनच पद्धतीने नवरा आला पाहिजे, एक तर झेंडा जिंकत आल्याचा झेंडा घेऊन आला पाहिजे, नाहीतर त्याच्या मागं खंजर खुपसलेली असली पाहिजे, नाहीतर परत यायचं नाही, त्याला घरात एंट्री नव्हती, त्या क्षत्रियाला घरात एंट्री नव्हती. असं दरजा उघड का बाई, काय सांगू, कसं झालंय, मी कसं कसं धावत आलो, नाही क्षत्रिय म्हणजे तो परत आला म्हणजे त्याची गेली, स्टेटसच गेला, त्याला परत रस्त्यावर उभंच ठेवत नाही कोणी. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निवारण करता येणार, हा दुःख मला जर मी यांना हत्या केली तर हा दुःख मला काय सहन होणार नाही, तर हे भगवंत तू मला ज्ञान दे. आता गुरु कोण आहे हा पण एक विषय, ठीक आहे ना.
तर गुरु कोण, ते कधीकधी आपल्याला वाटतं त्या तात्पर्यात लिहिलं आहे प्रभुपादांनी, तर गुरु कोण, तर गुरु म्हणजे नुसतं कोणीतरी, नुसतं कोणीतरी ब्राह्मण कुळात जन्माला आलं म्हणून नव्हे. समजा एखादा डॉक्टरच्या घरात जन्माला आला पोरगा म्हणून तो डॉक्टर होतो का? नाही. हां, एखादा समजा आर्मीच्या घरात जन्माला आला म्हणून तो आर्मीचंच जॉईन करायलाच आहे का? नाही. पण आर्मीत जॉईन करायला तेवढे क्षत्रिय बॉडी पाहिजे, तेवढं ताकद पाहिजे, तेवढी बुद्धी पाहिजे, पण तिथे जर नसेल तर नाही जाणार. इंजिनियरच्या घरात जन्माला म्हणून तो इंजिनियरच होणार आहे का? नाही. पण होऊ शकतं, त्याच्याकडे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे डॉक्टरचा पोरगा झाला म्हणून कमीत कमी वडील लहानपणापासून सांगतील एनेस्थेशिया आहे, हा क्रोसिन असा खातात, हे असं खातात, हे त्याला देतात. कधी कधी माहिती का तुम्हाला, कंपाऊंडर लोकांना जास्त ज्ञान असतं डॉक्टरपेक्षा. त्या औषधं त्या दुकानात गेलं ना, त्याला म्हणतात डोकं दुखतं, तू स्वतः काढून देतो. डॉक्टरकडे जाऊन 150-200 त्याची गरज नाही, हे डोकं दुखतं हे घे. फक्त जेव्हा क्रिटिकल होतं ना आपल्याला डॉक्टर कंपाऊंडरला समजतं तेव्हा डॉक्टरकडे जावं लागतं, नाही तर साधं हे ज्ञान सगळ्यांना माहिती असतं. म्हणून डॉक्टरच्या घरात जन्मात आला म्हणून त्याला चांगले चान्स आहेत, पण तरी तो होईलच असं नाही. तसं एखादा ब्राह्मण घरात जन्माला आला किंवा विद्वानाच्या घरात जन्माला आला म्हणून तो गुरुच होईल असं नाही. तर गुरु कोण आहे हे बघा, त्या तात्पर्यात प्रभुपाद लिहितात, आचार्यवान पुरुषो वेद, जो गुरु आहे तो भगवंतांना जाणतो. जो गुरु आहे तो कोणाला जाणतो? भगवंतांना जाणतो, म्हणून तो तुम्हाला देऊ शकतो, नाही तर तो कसा देणार आहे. तर गुरु ते आहे. हां, आणि मुंडक प्रश्न लिहिले, तद्विज्ञानार्थम स गुरु मेवाभिगच्छेत समित्पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. एका शरणागतच्या रूपाने हातात लाकड धरून तोंडात गवत धरून माणसाने गुरूंच्या शरणागत गेलं पाहिजे. आता गुरूंचं काय लिहिलंय बघा, की ब विप्र की बन्यासे शूद्र कबू नाय येई कृष्ण तत्त्वे तसे गुरु होय. की जो कोणी कृष्णाचं तत्वज्ञान जाणतो तो कोण आहे? तो गुरु आहे. किब विप्र किब न्यासी म्हणजे तो नुसता ब्राह्मण आहे किंवा संन्यासी म्हणून नाही, कोणी पण ज्याला कृष्णाचं तत्वज्ञान आहे, विष्णूचं तत्वज्ञान आहे, तो कोण झाला? गुरु. आता एक महान गुरु वेगळा झाला, पण तुम्ही पण गुरु होऊ शकता. आता तुम्हाला मी शिकवलंय, तुम्ही जाऊन कोणाला शिकवलं, तुम्ही पण गुरु झाले. त्याच्यासाठी तुम्ही कोण झाले? गुरु झाले. तर हे गुरुचं ज्ञान आहे. षट्कर्म निपुण विप्रो मंत्र तंत्र विशारद अवैष्णव गुरु न स्याद वैष्णव शोपचो गुरु. की एखादा व्यक्ती जर ब्राह्मण घरात जन्माला आलाय पण त्यांनी जर नीट त्या पालन केलं नाही तर तो गुरु होऊ शकत नाही. पण एखादा शूद्र घरात जन्माला आलाय चुकून पण त्यांनी सगळ्या गोष्टींचं पालन केलं 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 तर तो सुद्धा भविष्यात जाऊन गुरु होऊ शकतो. तुम्ही जबाल उपनिषद ऐकलं असेल, जबाल उपनिषद. तर हे जबल जे ऋषी होते, तर ते एकदा लहान असताना एका ऋषी मुनींच्या आश्रमात गेले. ते म्हणले की मला पण शिकायचं आहे. ते म्हणले बरं बाळा, तुझ्या वडिलांचं नाव काय? तो म्हणलं मग आईला विचारून येतो. मग तो जातो, आईला विचारतात. मग आई म्हणते बघ कसं आहे की मी काही शुद्ध बाई नाही आहे, माझ्या जीवनात अनेक पुरुष होऊन गेले आणि मला माहीत नाही तू कोणाचा पोरगा आहेस. मग आता तू पोरगा आहेस म्हणून मी तुला माझ्यासोबत ठेवले. मग ते जातात. मग गुरुजी म्हणतात बरं काय झालं, कोण आहेत ते तुझे वडील? तर म्हणले गुरुजी हो माझी आई असे आहे. म्हटलं आणि मी काय मला माहीत, त्यांना पण माहीत नाही. बरं ठीक आहे म्हटलं, तू एंट्री घेऊ शकतो. का घेऊ शकतो? कारण तू खरा बोललास, तू खोटा बोलला असतास किंवा लपवलं असतास तर तो कपट असतं, तुला घेतला नसता. तू भलेही शूद्र घरातला आहेस, तुझं वर्ण संग्रहासारखं आहेस, पण तू सत्य बोलतेस, तू गुणांनी पाचवेस. आणि आज ते जबल उपनिषद आपण वाचतो, ते गौतम ऋषींनी जे जबल उपनिषद सांगितलं त्याला ते आपण आज वाचतोय, लक्षात आलं. तर असं नाही आहे, कोणीही गुरु होऊ शकतो, प्रोव्हाइडेड त्यांनी ते मिळवलं पाहिजे. आता क्रिकेटमध्ये कोणी खेळतं की आपल्याला काय जातीपातीचा काही संबंध नसतो त्यात. ज्याला खेळता आला तो जाईल वरती, आणि ज्याला नाही खेळता आला तो उगाच त्याचं नाव तेंडुलकर आहे म्हणून वर गेला, तसं नाही व्हायचं. ते आडनावात नाही आहे, तेंडुलकर खेळला. असे भरपूर तेंडुलकर आहेत ज्यांना खेळता येत नाही. हां, तेंडुलकर आहे, त्याला खेळला, तो खेळला, नाव झालं. ठीक आहे, ठीक आहे. संजय वाच ए मुक्ता ऋषिकेशम गुडाकेश परंतप न योत्सेती गोविंदम मुक्ता तोषिणीं बभूव. संजय म्हणाला याप्रमाणे बोलून झाल्यावर परंतप अर्जुन श्रीकृष्ण म्हणा श्रीकृष्णांना म्हणाला, हे गोविंद मी युद्ध करणार नाही. शाळेला सुट्टी, टिंगडिंग डिंग 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 डिंग. आणि स्तब्ध झाला. स्तब्ध का बरं झाला? स्तब्ध का झाला?
मी युद्ध करणार नाही, एकदम निर्णय झाला, स्तब्ध झाला. स्तब्ध का झाला माहिती आहे? कारण त्याला माहिती आहे, विचार करा, म्हणजे तुम्ही तुमच्या घरी प्राईम मिनिस्टरला बोलवलंय जेवायला या, फार मोदी साहेबांनी एवढं मेहनत करून आपला फ्लाईट फूट हे सगळं त्यांचे झेड सिक्युरिटी एका क्षणात सगळं काम करून रस्ता तयार केला, एक ते घरी पोचले आणि ते घरी आले बसले आणि तुम्ही बाहेर आलं म्हणलं मी काही जेवायला देणार नाही, मग त्याच्यापुढे तुम्ही काय बोलणार? गपत बसणार ना. समजा मोदी आले मी जेवायला देणार नाही, मोदी म्हणत तुझ्या ना त्यात कॅमेरा आहे म्हणून हेलं बोलवलं कशाला रे तुम्हाला, बोलवलं कशाला? मग कृष्णाला काय वाटलं? आंतरिक भाषा, आता बाह्य भाषा ही आंतरिक भाषा आहे. अर कृष्ण म्हणाले हो युद्ध करणार नाही, मग काय करणार? म्हणतो मी संन्यास घेणार. होतं ना कधी कधी नवरा बायकोचं भांडण झालं का, नवरा पहिला धमकी मी संन्यासच घेतो, बायकोला पहिले नवीन नवीन असताना भीती वाटतं चुकून घेतलं तर, एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष नंतर लक्षात येतं यांचं रेग्युलर आहे. सकाळी जातात आणि संध्याकाळी परत जेवायला दे, आज काय बनवलंय. त्यामुळं आमचे बाबा नेहमी म्हणायचे, आमचे बाबा स्वाध्यात प्रचार करतात, 22 वर्ष झाले त्यांना, चांगले प्रचार आहेत, कर्मयोग आहेत, त्यामुळे आमचा थोडासा वाद होत राहतो भक्तियोग कर्मयोग, बाकी प्रेमाचा भावना आहे. तर ते नेहमी पांडुरंगशास्त्री आठवतं कॅसेट असतात ना, ते ऐकून आले घरी बसले का म्हणजे मी आता संन्यास घेणार आहे, मला फार दुःख व्हायचं, माझ्या फीचं काय व्हायचं, वडिलांवरचं प्रेम नंतर शाळेची फी कोण भरणार, माझी शाळा बुडेल, मग मी स्वतःला असं बघायचो की माझी वर्तमानपत्र विकतोय, म्हणजे नाही का पिक्चर दाखवतात असं, आणि पैसे आणतोय घरी आईला बहिणीला खाऊ बोलतोय आणि मग थोडेसे पैशात मी शाळा शिकतोय, नाईट शाळा शिकतोय, मी टॉपर होतो असं स्वप्न सुरू. आणि नंतर लक्षात येतं बाबा दर कॅसेटला आल्यानंतरच बोलतात, उरलेले 6 दिवस बोलत नाही. मग आमच्या घरात लग्नाला लक्षात आलं कारण हे असंच आहे, आणि उलटं झालं, संन्यास घेतला मी आणि बाबा राहिले बोंबलत तिकडं. भगवंतांच्या कृपेने आज ते ही माळा वगैरे करतात आणि ते आता हळूहळू भक्त होत चालले. तर हा ब्लॅकमेलिंग पार्ट असतो. भगवंत म्हणलं मग तू काय करणार? तो म्हणला मी संन्यास घेणार. भगवंत म्हणलं असलेले ढोंगी पाहिलेत मी. बरं मग काय करणार? संन्यास घेऊन कुठे जाणार? म्हटलं हिमालयात जाणार, एक कमंडलू घेणार, एक दांडा घेणार, ओम नमः शिवाय हरे कृष्ण हरे राम काय मंत्र रस्त्यात सापडलं तो उचलून सुरू करणार. ठीक आहे म्हटलं. बरं मला फक्त एक प्रश्न होता म्हणे अर्जुन, म्हटलं बोल ना. तिथे गेल्यावर तू गेलास म्हणजे सगळं ह्यांचं झालं की नाही? म्हटलं हो. मग हा दुर्योधन परत तुझ्या द्रौपदीला बोलवणार? हो. आणि म्हटलं तिथं व्यवस्था करायची, परत तिथं तुझ्या समोर जिथं तू जप करतोय ना समोर आणणार, तिला व्यवस्था करणार आणि तिला छळणार, तर त्या तू काय करशील? अये फाटकन मारीन म्हणे त्याला. मग तेच तर करायला सांगते तुला. तू म्हटलं असं आहे का? बरं मग तू थोडंसं प्रवचन मारतो का मग मी ठीक होईन. तर आता तो भगवंताच्या प्रवचनासाठी वाट पाहतोय. प्रसंजय काय म्हणतोय? तम वाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोर्भयोर्मध्ये विशीदंतम विदम वचः. हे भरतवंशजा, त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभे राहून हास्य करी श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले. भगवंतांना काय असले पोपट लोक नेहमी येत राहतात. भगवंत हसवलं तोडला ना, मी लढणार नाही म्हणजे मोदी आला, मी जेवायला देणार नाही. मोदी म्हणते याचा अर्थ माझं किचनमध्ये सेटिंग आहे, ते बायकोला आधीच सांगितलं होतं काय काय बनायचं, तू काय मला सांगतोय? म्हणजे मी ऑलरेडी या लोकांना मारणार आहे आणि तू गदड्या मला काय शिकवतो मी लढणार नाही. काळाच्या ओघात त्यांना मी मारलेलं आहे आणि तुला आता फक्त दाखवायचं राहिलंय. लक्षात आलं तुमच्या? म्हणजे ते का हसतायत? का हसतायत? ते काळाच्या पलीकडे बघू शकतायत? अर्जुन काळाच्या पलीकडे बघू शकत तो काळ सांगेल ना मला, तो काळाच्या ह्याच्यात अडकलाय, त्याला दिसत नाहीये भविष्यातला, तो त्रिकालदर्शी नाहीये, एक बद्ध जीवात नाही, त्याला काहीच माहित नाही. उद्या आता या अर्ध्या तासाने काय आपल्याला माहितीये का? इथं नाही माहिती, त्याला दिसत नाहीये. पण भगवंतांना वेदाहम समतितानी वर्तमानानि च अर्जुन भविष्याणि च भूतानि माम तु वेदन कश्चन. हे अर्जुना, मला भविष्य माहिती, मला भूत माहिती, मला सगळं माहिती आहे, पण तुला नाही माहीत आणि तरी मला कोणी ओळखत नाही. तर आता भगवंत बोलायला सुरू करणार आहेत. पहिला सेक्शन झाला 10 श्लोकांचा, तर आता ह्याच्या पुढचंच आहे ना.
ते थोड़ा प्रैक्टिकल ज्ञान रहे, ठीक है ना। तो तुम्हाला ते आपण हे करायचं प्रयत्न करूया। तर त्याचा पहिला श्लोक काय, 11वा। श्री भगवान उवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासु न गतासुंश नानुशोचन्ति पंडितः। काय म्हणतात विचार करा, पहिला वाक्य किती महत्त्वाचं आहे। म्हणजे आता बोध, आत्मबोध आहे हे लक्षात ठेवा, आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून आत्मबोध देणार आहेत। 11 ते 25 11 ते 25 ते फक्त आत्मबोध देतात, ते पण एक आध्यात्मिक दर्शन। म्हणजे हा जो दर्शन आहे ना, ज्याला हे दर्शन दिसायला लागलं त्याला सत्य दिसतोय, पण समजा त्याचा चष्मा नीट नाही आहे तर त्याला मग 26 ते 30 पर्यंत आणले, ते पण त्याला नाही कळलं तर खाली आणले आणि ते सोडून म्हणले हे सगळं सोड भक्ती कर्म, त्यात पण दिले ते करून पण हा येडा काहीतरी वेळाच विचारायला लागला। म्हणलं ठीक आहे, ते पण उत्तर दिलं, पर तिसरा अध्याय सुरू केलं, तू 2 वेळा बुद्धियोग म्हटलास, मग बुद्धीने काम करतो ना, लढायची काय काम आहे। एक लक्षात ठेवा, या श्लोकांमध्ये ना बुद्धियोग हा शब्द येईल, तर एका श्लोकात तो बुद्धियोग म्हणजे कर्मयोग आहे, एका श्लोकात तो बुद्धियोग म्हणजे भक्तियोग आहे, एका श्लोकात तो बुद्धियोग म्हणजे सांख्ययोग आहे। म्हणजे शब्दाचा खेळ आहे, लक्षात ठेवा। कर्म हा शब्द जो असतो, कर्मयोग जो शब्द आहे, कर्म, ठीक आहे ना। कर्माचा अर्थ काय, कृत्य, एखादं कृत्य, तुम्ही एखादं कृत्य करताय। कर्म म्हणजे तुमच्या कर्माची जी फळं आहेत ना, अरे हे माझं कर्म आहे राव, नाही का। समजा तुमचं काहीतरी अपघात झाला किंवा काहीतरी झालं, तर आपण काय म्हणतो, माझे कर्म आहेत। हाच कर्म म्हणजे तुमचं जे आध्यात्मिक रोल आहे, म्हणजे रोल आहे तुमचा, एक क्षत्रिय असल्याचा, ब्राह्मण असल्याचा, हे रोल, ते नैमित्तिक कर्म, हे जे कर्म आहे ते कर्म। कर्म म्हणजे कर्मकांड सुद्धा, कर्म म्हणजे कर्मयोग सुद्धा। तर एकाच शब्दाचे अनेक अर्थ होतात। उदाहरणार्थ ब्रह्म, ब्रह्माग्नो ब्रह्म हवी ब्रह्मार्पणम ब्रह्महुतम, चौथ्या अध्याय येतो, हा ब्रह्म ब्रह्म ब्रह्म। आता तिथं प्रत्येक ब्रह्म हा वेगळ्या शब्दाला अर्थ करतो, त्यामुळे भगवद्गीता हे आंडू पांडू काम नव्हे। पहिला ब्रह्म काय, आत्म्याला सुद्धा, भगवंताना सुद्धा ब्रह्म ज्योती असते, ते मी तुम्हाला सांगितलं होतं ह्याच्यानंतर। त्या ब्रह्म ज्योतीला सुद्धा ब्रह्म म्हणतात, आणि सत्य म्हणजे शाश्वत सत्य याला सुद्धा काय म्हणतात। अजून एक दोन महत्त्वाचे अर्थ आहेत, पण लक्षात आलं तुम्हाला। तर ब्रह्म म्हणलंय किंवा, आणि त्यामुळं आणि अजून कन्फ्युजन असतं, हा झाला ब्रह्म। ब्राह्मण म्हणजे कोण, जो हे सगळं ब्रह्म जाणात येते ब्राह्मणा। आणि ब्रह्मा कोण, लक्षात आलं तुम्हाला, तो वेगळा, ते ब्रह्माजी आपले। तर हे थोडं कन्फ्युजन दूर ठेवा, ठीक आहे। तर आता आपण पहिला श्लोक घेणार आहे, तर पहिल्या श्लोकमध्ये बघून तर काय म्हणतात, किती वाजले घड्याळ आहे का, थोडासा अंदाज येईल, 9:20 झाले ना, 9:20 झालं म्हणजे 40 मिनिटात माझ्या बोलत अहो माझ्याकडनं मला वाटत गीता संपेल, कारण ह्याच्यापेक्षा फास्ट शिकवलं तुम्हाला कळणारच नाही असं होईल ते। बरं आपण करूया, काय हरकत नाही, जेवढे श्लोक अध्याय उरतील ना त्यांचा शीर्षक घेऊन त्यात काय काय एवढं सांगू, असं शिकायचं तुम्हाला का तसं शिकायचं तुम्ही सांगाल, तसं मला काय प्रॉब्लेम नाही। उद्या एक्स्ट्रा घ्या ना, संध्याकाळी, हा उद्या संध्याकाळी, उद्या दोन टाइम क्लास आहे, उद्या सकाळी पण आहे आणि संध्याकाळी 5 ते 7 ठेवूया, 5 ते 7च ठेवूया, कारण काही लोकांना घरात जाऊन जेवण म्हणून लागलं, चालेल ना, कारण काय होईल संपणारच नाही हो, मी किती तयारी करून आलो हे बघा ना, माझे मार्कर असेच टांगलेले आहेत, ते अजून तिथे गेलोच नाही आपण, असू दे। तर ह्याच्यात बघून तर काय म्हणतात, अशोच्यानन्व शोच असतो प्रज्ञावादांचे भाषेचे, तू असं बुद्धिमान माणसासारखं बोलतोय रे माझ्यासमोर, हां काय काय वर्ण तुटेल आणि वर्ण संकर होईल आणि जगाची काळजी तुला पडली, जगाचा निर्माता आहेस काय तू, अशोच्यानन्व शोच, अरे जो विचार करणार माणूस सुद्धा असा विचार करत नाही, जो ढ आहे तो पण असा विचार करत नाही, आणि प्रज्ञावादांश स्वतःला विद्वानासारखा पंडित सारखं दाखवतोय,
गता असू न गता असूच नानू शोचंती पंडित, जे पंडित आहेत जे विद्वान आहेत ते गता असून जो गेला आहे त्याचा विचार करत नाही, जो जीवित आहे अगता असून त्याचा पण विचार करत नाही। ते म्हणून विचार करत नाही म्हणजे कारण ह्याचा अर्थ तुम्हाला कळलं नाही ना। समजा एखादा मेल आहे तर पंडितला काय होत नाही, खरा विद्वान आहे तो वेगळ्या दृष्टिकोनानं पाहतो, तो इंजिनियर जो टी व्ही पाहतो आहे त्या दृष्टीतनं पाहतो। रडणारे कोण असतात? वाईट हा म्हणतो पंचमहाभूत विलीन झाले आत्मन नेक्स्ट गतीला गेलं, मन बुद्धी अहंकार काय ठीक नव्हतं, त्यामुळे आता पुढचा जन्म आपल्याला कळेलच, ते त्याच्यावर ते चिन्ह येईलच, चला त्यासाठी प्रार्थना करूया। लक्षात आलं तुम्हाला? दोन दर्शन आहेत ना। तर भगवंत काय म्हणताय, तू इतर रडायला काय लागला बायकांसारख्या छाती फोडून, ते दर्शन घे, बॅलेन्स कर, तू जास्तच भौतिक व्हायला लागलं, तुला सगळं भौतिक दिसायला लागलंय। कारण आपल्याला कधी कधी वाटतं आपण गरिबांवर दया केली, मी गरिबांना खाऊ घातलं, कपडे दिले, पण तो काय करेल? समजा तुम्ही एखाद्या गरिबाला 100 रुपये दिले, म्हणजे गरीब म्हणजे एखादा असा आहे भीक करतो, त्याला मी 100 रुपये दिले, काय झालं? मस्त वडापाव दिला, चायनीज दिला, मस्त दिला त्याला, तुम्ही बसून वाढदिवस तुमचा त्याला दिला तुम्ही, मग काय झालं? त्याच्या पुढं काय करणार आहे तो? हा बोला बोला। तर तुम्ही त्याचा प्रॉब्लेम सॉल्व नाही केला, तुम्ही फक्त तुमच्या मनाची जी भीती आहे ती दूर केली। लक्षात आलं? तुम्ही त्याचा सोल्युशन नव्हता काढला, तुम्ही घाबरले होते की अरे असं माझ्यासोबत होऊ नये, की ओ त्याचा दुःख बघून जो तुम्हाला दुःख झाला तो तुम्हाला सहन होत नव्हता। लक्षात आलं का? त्याला दुःख होतोय त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करता तो वेगळा विषय, पण त्याचा दुःख होतोय त्याचा जो दुःख तुम्हाला होतोय तो तुम्हाला सहन होत नाही म्हणून तुम्ही ते करताय। लक्षात आलं? तर भगवंत म्हणतात तू बोंदे आहे, तू तरी स्वार्थीच आहेस ना, ह्याच्यात पण तू काय झालास? स्वार्थी झालास। तुझं गेला आहे आणि तू इथं आहे, ते दोघांचाही विचार पंडित करत नाही का? त्याच्या पुढं त्याचे ज्ञान येणार आहे। श्लोक क्रमांक 12 काढा। न त्वेवाहं जातुनासं न त्वं नेमे जनाधिपा न चैव न भविष्यामः सर्वे वयं मतः परं। काय म्हणतात? ज्या काळी मी तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता, आणि भविष्य काळात आपण अस्तित्वहीन होणार असेही नाही, असा कुठला काळ नसेल जेव्हा हे असं होईल की तू नव्हतास किंवा मी नव्हतो किंवा हे राजे नव्हते असा कुठलाही काळ, हे जे इथं उभे आहेत सगळे, असा कुठलाही काळ नव्हता जेव्हा हे नव्हते। म्हणजे आता आहे, शरीर संपला तरी दुसरीकडं दुसरं रूप घेतील आपल्या कर्मानुसार, तर तू फुकटचा कशाला रडतोयस? आता याच्यात अनेक तत्त्वज्ञान प्रभूपादाने समजवलं आहे, पण ते आपण त्यात न जाता थोडं पुढं जाऊया, म्हणजे भरपूर ह्याच्यात, म्हणजे जेवढे आपले प्रश्न आहेत ना अध्यात म्हणजे ह्याच्यात सुटतील, पण त्याला वेळ लागेल। ह्याचा अर्थ काय की आत्मा ते आपण म्हणतो ना ब्रह्मज्योतीत विलीन होतो, तर जर ब्रह्मज्योतीत विलीन होतो आहे म्हणलं तर मग हे वाक्य खोटं ठरेल भगवंतांचं की तो कधीही तसं होत नाही, तो राहतो। आत्मा हा इंडिव्हिज्युअल आहे, इंडिव्हिज्युअल लक्षात आलं? म्हणजे तुम्ही समजा एखाद्या राजकीय पक्षाचं हे चाललं आहे, म्हणजे समजा शिवजयंती चालली आहे, तुम्ही सगळ्यांनी भगवे कपडे घालून गेले तर ठीक आहे, तुम्ही सगळे एक झाले, पण शिवजयंती संपल्यावर तुम्ही सगळे परत वेगळे आहात ना। लक्षात आलं का? एक झाले तुम्ही पण तरीही तुमचं अस्तित्व स्वतंत्र आहे। लक्षात आलं? म्हणजे एखादा पोपट झाडात लपला आहे तर तो दिसणार नाही, पण त्याला पेरू दाखवला तर तो उडत बाहेर येईल। तसंच आपण म्हणतो की आपण ब्रह्मज्योतीत विलीन होतो पण तरी आपलं अस्तित्व स्वतंत्र राहतो। देही नोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यती। आता आत्मबोध व्हायला सुरू झाले, जसं हां ते तुम्ही वाचा होता ते काय, हां सॉरी वाचून टाका, कुठेतरी वाचा बरं लवकर। ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो,
त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. कसं वाटते माझी रांगोळी? ठीक आहे. या गाडीला इथं हेडलाईट आहे ना, याला याला काय डोळे, याला हॉर्न आहे बघा, हॉर्न पॅ पॅ, याला काय पॅ पॅ आहे ना. ह्याच्यात इंजिन आहे, इंजिन त्यात पेट्रोल विट्रोल टाकलं की ते चालते आहे ना. ह्याच्याकडं काय इथनं टाकलं का ट्र, इथं टाकलं का ड्रुर, मग इकडे संचार आहे ना, आहे. ह्याला चालवणारा कोण आहे? ह्याला बघतो कशाला चालत आहे? आत्मा आहे. लक्षात आलं? जसं हे श्लोकात काय लिहिलं आहे आता वाचा. या श्लोकात काय लिहिलं आहे? काय लिहिलं आहे? जसं लहानपणापासून हा आत्मा हाच काय होतो, तारुण्यात जातो, तारुण्यात ना म्हातारपणात जातो आणि मग टपकतो, आणि टपकल्यावर तो परत कुठे जातो, कुठल्या युनिट जाईल पण समजा आता मनुष्य असा जातो तर सायकल. तर या सगळ्या स्थितींमध्ये कोण मेला? पण शरीर मेला कुठे? मेला म्हणजे काय? हां, आत्मा सोडून गेला. मग आपोआप जे शरीर आहे ते काय झालं? भाड्याची खोली आहे, तुम्ही आत राहताय. मालक म्हणला द्या सकाळी निघायचं, म्हणल्यावर तुम्ही काय करणार? सामान आपलं पॅक करणार, घर तसे तसं सोडून निघणार. पण कमी तुम्ही मला एक दिवस आधी का होईना सांगतो, काळ तुम्हाला सांगत, स्टोरी बंद, थिएटर संपला, पिक्चर संपला, बाहेर निघ. अहो म्हटलं 100 रुपये दिले तुम्ही, अर्धा तास बंद केले, चले फुट तिकडं का मारू तुला अजून, निघा. तसंच आत्मा हा देहधारी आहे. देहिना अस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मोह्यती. जो धीर आहे तो याला घाबरत, म्हणून कधी पण मयतीला ना माताजी लोकांना नेत नाही, माहिती तुम्हाला त्याचं नेतं ना खांद्यावर आणि मग ओरडं चोरडं आणि तिकडं जाळण्याचं, ते बायकांचं ते घरापाशीच काय असतं ते असतं का माहिती आहे? काल सांगितल्याप्रमाणे त्यांचं सेन्सिटिव्ह असतं ना, त्यांचं मन एकदम हे संवेदनशील असतं. ते एवढे भाऊक असतात म्हणजे इंजिनियर, दोन इंजिनियरपैकी ते इकडचे असतात. त्यांना वाटतं दिसत नाही म्हणजे तो संपला. हिरण्यकशिपू जेव्हा हिरण्याक्षाची बायक, हिरण्याक्ष मेला, ते हिरण्याक्षाच्या बायका रडत होत्या, हिरण्यकशिपूनी प्रवचन दिले की असं रडू नये. म्हणजे ते आसुराला पण एवढं ज्ञान होतं, हे आसूर होणं म्हणजे नाही, आसूर म्हणजे ज्याला त्याला ते ज्ञान होतं. तर ते काय म्हणतात, धीरस्तत्र न मुह्यती, तो धीर त्यात विचलित होत नाही. तर हे जे सायकल आहे हे फार सटल सायकल आहे, हे लोकांना कळत नाही. मग हा आत्मा कोण? त्याच्याबद्दल आता पुढे जाणार. ह्याच्यात मी भरपूर काही बोलू शकतो पण म्हणजे एक एक श्लोकच
मोठं प्रयोजन होऊ शकतो. पण आपण पुढे जाऊया. आता हे डायग्रामवरून आपण भरपूर काय समजायचं आहे. ॲक्च्युली अजून एक उदाहरण सांगतो म्हणजे ते कामाला येईल. हा एखादा पान आहे ना, पान पान म्हणजे आपला कुठल्याही झाडाचं पान वगैरे धरा, असं दोन पानाशी जवळ असतात है ना. तर एक लक्षात ठेव, जे मी आज शिकवतो आहे म्हणजे जेच भगवंताने शिकवलं आहे हे जर तुम्हाला कळलं ना, पुनर्जन्म होणार नाही, भगवंताच्या वैकुंठात तुम्हाला डायरेक्ट दर्शन होईल. हे कळणं फार महत्त्वाचं आहे. अर्जुनाला पाहिजे तर भगवंताने मस्त स्टोरी वगैरे सांगून लढायला लावलं असतं, पूर्व राजांचा इतिहास सांगून किंवा असं काहीतरी करून लढायला लावलं असतं. भगवंताने आत्मबोध दिला आहे, हा बोध विचार करा सुरुवातीलाच दिला आहे. किती महत्त्वाचं आहे. रणांगणात तिथं दुर्योधन भीष्माला म्हणतो आहे, अहो शंख वाजवलाय हात वर करा, की कारण भीष्माने शंख वाजवला नुसतं असं केलं असतं तर अर्जुनाला लेक्चर द्यायचा टाईम थोडी दिला दुर्योधनाने. पण भीष्म हातच वर करत नव्हता, कारण गीता नुसतं अर्जुन ऐकत नव्हता, रसिक आहे ना ते, पण रस भगवंताचे भक्त होते. दुर्योधन ते म्हणतात, ऐक दुर्योधन तुझ्या कामाचं आहे, घ्या तो येडाय कृष्ण. अश्रद्धाधाना पुरुषा, ज्याला श्रद्धा नाही त्याला हे कळणार, आणि ज्याला श्रद्धा आहे त्याला सगळं भगवंत देतात. जसं हे पान आहे ना, पान दोन पानं, तर एखादा किडा असतो ना, किडा तो इथं असतो पहिला, चालत 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 तो इथे येतो, येतो की नाही, आणि सहज या पानावरून तो या पानावर येतो, आणि जेव्हा या पानावर येतो हे पान रिकम होतो. मी आता रडण्यासारखं काय आहे काय रडण्यासारखं आहे काय, तो किडा आहे ना अजून. तसंच हे सगळं झालं, ह्याच्यात त्याला जे करायचं केलं, इथनं गेल्यानंतर तो परत कुठेतरी गेला, मग त्यात रडण्यासारखं काय, लक्षात आलं ना तुम्हाला. तर हे झालं देही नस्मिन यथा देहे कौमारम यवनम जरा. अजून ह्याच्यापुढे मी तुम्हाला काय अॅनॉलॉजी सांगितली तुम्हाला समजलं तर बेस्ट आहे, नाही सुद्धा आपण पुढे जाऊ. दुसरा श्लोक आहे, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्या ताम तितिक्षस्व भारत. हे अर्जुना, कोणीतरी वाचा बरं जोरात, कोणते आहे कोणते वाचा बरं जोरात. तात्पुरती उत्पन्न होणार आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहे हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहे. हे भरतवंशजा, ही सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. ठीक आहे, थोडक्यात एक अजून डायग्राम काढतो तुम्हाला, एक काढते नाही सगळं होईल हे पुसून हे राहू देत. ॲक्च्युली पुनर्जन्माचं काय एवढं येणार नाही त्या टेन्शन. जेव्हा आपण पान खाता ना तेव्हा लक्षात ठेवा किड्याला. आपण कोण आहे, तर मी काय करीन तुम्हाला इथं आणतो, थोडं पुढं जाऊन परत मागं आणतो. सातवा अध्यायाचा चौथा श्लोक उघडा. सातवा अध्यायाचा चौथा उघडला सोबत म्हणा. मिळालं का एक मिनिट सेकंड, मिळालं का अध्याय सात कसं काढतात माहीत नाही काही तुम्ही, पहिल्या दिवशी नव्हते, पहिल्या दिवशी नव्हते हो. या बाजूला अध्याय लिहिलं असतो, या बाजूला श्लोक लिहिलं असतो. हां, सातवा अध्याय श्लोक क्रमांक चार सापडला. भूमी रपो अनलो वायू खम्मनो बुद्धिरेवच अहंकार इति अम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. तर हे जो जीवात्मा आहे तो या आठ धातूंनी बनलेला असतो. ठीक आहे, आत्मा आपण झालो, आपल्यावर आवरण आहे, ह्याच्यावर तीन गोष्टींचं आवरण आहे. कुठल्या तीन गोष्टींचं? MBA मन बुद्धी अहंकार अंतकरण. हे अंतकरण, आत्मा म्हणजेच अंतकरण, अहंकार वेगळा. ठीक आहे, अंतकरण चतुष्ट. हां हां ओके, अंतकरण मिळून हे
ठीक आहे. आणि याच्यावर आवरण असतो तो भौतिक आवरण असतो. कुठलं? भूमी, अर्थ, वॉटर, जल. मला इंग्लिश वॉटर फायर अग्नि वायु आणि आकाश याच्या पाच गोष्टींनी हे बाहेरचं म्हणलं. म्हणजे टोटल किती झाले? पाच आणि तीन आठ आणि तुम्ही नवे, म्हणजे तुमच्यावर हे. त्यामुळे हे आवरण आहे. याला म्हणतात सूक्ष्म आवरण. याला काय म्हणतात? आणि ह्याला म्हणतात इंग्लिशमध्ये ग्रॉस किंवा ह्याच्यात स्थूल. सो सटल म्हणतात इंग्लिशमध्ये, सटल, एस यू बी टी एल ई, सटल बॉडी, सटल बॉडी आणि हा ग्रॉस बॉडी. ठीक आहे. आता तुम्हाला थोडक्यात ह्याचा परिचय देतो आणि मग आता हे मागचे जे 11 ते 30 श्लोक आहेत ना, हे धन 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 त्यात जातील. म्हणजे मला पण रिलॅक्स वाटेल, कुठेतरी पोचलं, अर्धा अध्याय का होईना झाला आहे. ठीक आहे. अहं, आता आत्मा कोण आहे त्या गाडीतला? ड्रायव्हर. मन, बुद्धी, अहंकार हे त्या गाडीचे स्टेअरिंग आणि सॉफ्टवेअरसारखं आतलं. ठीक आहे. आणि बाकी हे जे हार्डवेअर आहे ना इथलं आहे, कान, नाक, घसा, गाळा, हे सगळं जे काय ते या पाच धातूंचं बनलेलं आहे. म्हणजे जरी आपलं हे दोन्ही हात मातीचे बनलेत, पण तुम्ही नुसतं असं घासलं की नाही, का जास्त घासलं का आग निघेल बाहेर. हां, ह्याला भरपूर पिळलं तर काय निघेल? म्हणजे शेवटी पाणी निघेल बाहेर. ह्यात सगळं आहे. ह्याच्या आतमध्ये वायू पण आहे. 3 दिवसात कोणी त्याचा वायू काढलेला नाही आपल्या वर्गात, त्यामुळे तेवढं आपण वाचलं आहे, गुप्तरित्या झालं असेल पण. आणि आकाश, आपल्या आत आकाश आहे. तर आकाश हा शब्द तुम्हाला मी थोड्या मला आठवण करून द्याल. हे सगळं झालं आकाश समजून, कारण तो थोडासा वेगळा कन्सेप्ट आहे. म्हणजे तुम्हाला एखादं वायू म्हणल्यावर आकाश वाटत असेल, पण आकाश हा वेगळा कन्सेप्ट आहे. तो मी थोडक्यात तुम्हाला सांगेन, ते थोडंसं समजायला अवघड पण आहे, पण सांगेन तुम्हाला. ठीक आहे ना. आकाश म्हणजे स्पेस, स्पेस. दोन वायूच्या कणांमध्ये स्पेस, दोन भौतिक गोष्टींच्या मधला स्पेस, त्याला आकाश म्हणतात. तर आता होतो काय बघा, हे तीन प्लेयर आहेत, हे तीनही सुद्धा आत्म्याच्या चेतनेच्या विस्तार रूपी बनलेले आहेत. लक्षात आलं? म्हणजे पावसाचं पाणी पडतो की नाही? पडतो ना. खाली पडला तर काय होतो? मातीत पडला तर काय पडत, काय होत होतो? पाणी गदूळ, एक गदूळ पाणी होतं. त्याला पुन्हा तुम्ही डिस्टिलेशनमध्ये टाकला तर काय होईल? पाणी वेगळा, परत माती. तसंच हे जे आहे ना, चेतना पडल्यावर जे तयार होतं या भौतिक जगात, ते हे तीन गोष्टी. त्यामुळे ह्या हळूहळू जेव्हा भक्ती करतो तेव्हा हे शुद्ध होतात. लक्षात आलं तुम्हाला? तोपर्यंत हे दूषित असतात. भौतिक जगत म्हणजे भोग. भगवंतांना विमुख होऊन केलेला, सुरुवातीला सांगितलं माहिती आहे तुम्हाला, सूर्याकडे बघून मग विमुख झालेला जो भोग आहे तो भोग. म्हणजे इथे माणूस भगवंताचा विचार करतो, पण विमुख झाल्यावर तो कोणाचा विचार करतो? इंद्रियांचा. इंद्रियांचा आणि इंद्रियांशी संघटित असलेल्या गोष्टीचं. म्हणजे माझा पोरगा, माझा बाळ हे घे गुलाबजामून खा, त्याला देऊ नको, शेजारच्यांना देऊ नको का? तर तो माझा, आता तो माझा नाही असं काय म्हणतो? मागच्या जन्मात तुमचा पोरगा असेल, पण या जन्मी तू माझा आलास. म्हणजे लक्षात आलं का? तू या पानावरून ह्या पानावर गेलास म्हणून तू माझा, आणि तो त्या पानावरून या पानावर आला म्हणून तो माझा नाही. तो आंब्याच्या पानावरून माझ्या पानावर आला म्हणून नाही, आणि तू केळीच्या पानावरूनच केळीच्या पानावर आलास म्हणून तू माझा. तर मी अज्ञानच आहे ना, पण ते मोह आवरत नाही. हे प्रवचन वेगळं, शेवटी टी व्ही बघितल्यावर ते रडणारच. तर हे तीन कळलं तुम्हाला? आता या तिघांचा रोल आहे. हे एकच झालं असतं, पण ते तीन आहे, त्यांचा रोल आहे. काय रोल आहे? मन काय करतं तुम्हाला कसं कळतं? मन काय, बुद्धी काय, अहंकार काय, हे कळलं बघा. मनाचा रोल काय असतं? त्याच्या मनात जे प्रतिबिंब असतात ना, म्हणजे आधी समजा त्यांनी गुलाबजामून खाल्ले, तर त्याला एक चव आली, ती मनात रजिस्टर झाली. गुलाबजामून गोड असतं. मग पुढच्या वेळेस काय करेल तो?
गुलाबजामध्ये तोंडाला आपोआप पाणी सुटतं बघा. लिंबू पिळलं आहे कधी लिंबू? कधी लिंबू समोर असं पिळलं बघा, तोंडाचं पाणी येतं. ज्यांना अनुभव आहे त्यांना. चायनीज लोकांना लिंबू दिलं ते म्हणतील काय हे, आणि किंवा चायनीज माणसाला गुलाबजाम दिलं तो म्हणाले काय बॉल इलं काय यांचं, त्याला तोंडाचं पाणी सुटणार नाही कारण त्याला अनुभव नाही. त्यांना साप दिसला का पाणी तोंडात सुटतो? नाही, आपला सुटत नाही. आपल्याला साप बघितल्यावर आपण आपण गायब. त्याला साप बघितल्यावर तो लगेच मसाला झिंगा पिंगा सगळा आठवत त्याला. ते मनात तसं प्रतिबिंब आहे. तर मन काय करतो? मनाचं काम आहे माकडारखं धावणं. हे पाहिजे ते पाहिजे, जे काय अनुभव केलंय त्याचा अनुभव घेणं, आणि जे नाही अनुभव झाले त्याची इच्छा करत राहणं, हे मनाचं 24/7 ड्युटी आहे. तो तेच करणार. म्हणून सर्वात भयंकर शत्रू माणसाचं कोण आहे? मन. मन नियंत्रित केलं तर तो मित्र होतो, नियंत्रित केलं नाही तर तो शत्रू होतो. हे 6व्या अध्यायात आपण वाचणार आहे. तर मन हे काम करतो आणि बुद्धी काय करतो? बुद्धी त्याला जी ज्याला जे नॉलेज मिळालं आहे त्याच्यातनं तो करू नको आणि कर हेच सांगतो. हां, म्हणजे तुम्ही कुठलाही काम करताना बघा, तुम्हाला आतून दोन आवाज येतात. म्हणजे आता मी लेक्चर बसून देऊ का उभं राहून देऊ? मन म्हणतं अरे कसं पण देणार, काय फरक पडतो असं मन म्हणतं. बुद्धी म्हणतं नाही, पण लोकांना दिसणार आहे का, कॅमेऱ्याला दिसणार आहे का, हे होणार आहे का, ते होणार आहे का. बुद्धी माझं लॉजिक लावत बसला आहे आणि मन एकीकडे काहीतरी करतो. मग दोघांमध्ये जो प्रबळ आहे तो जिंकतो. जो संयमित आहे, ज्याचे इंद्रिय आणि मन संयमित आहे, त्याचा बुद्धी जिंकतो. आणि याचं हे इंद्रित नाही, मग तो मनाचा मनाच्या आहारी जातो किंवा इंद्रियांच्या आहारी जातो. कधी कधी बघायला आपण जेवलोय, पोट भरले, पण ती चव लागलेली असते ना त्या गोष्टीची, कुठली तरी आयटम आहे, पकोडा आहे किंवा काहीतरी आहे, खा 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 माहिती पोट ओढतं, बास किती खातोय राहते. हां हां, मग ऑपरेशन करून काढायला लागतं सगळा वेळ, पण ती आवरत नाही ना. आमचे रूपगोस्वामी म्हणतात, वाचो वेगम मनस क्रोध वेगम जिव्हा वेगम उदरोपस्थ वेगम एतान वेगान यो विषहे तधीरा सम्यक अभिमान पृथ्वी शिष्यात. त्यांनी जाऊन गुरु होऊन सगळ्यांना शिष्य बनवावं ज्याच्या या 6 गोष्टी कंट्रोलमध्ये. वाचो वेगम, मनस वेगम, क्रोध वेगम, जिव्हा वेगम, उदर वेगम, ह्या वेगांवर संयम पाहिजे. कारण ते हे 5 घोड्यांसारखे आहेत. रथाचा घोडा बघितलाय, तर 5 ही घोडे 5 डायरेक्शनला धावायला लागले तर काय होईल? आम्हाला टुकडुक टुकडुक आणि 5 एकडं धावते एक वाऱ्यावर धावते, काय झालं? मग तरच पडेलच ना खाली. हां, तुमचं डोळं काहीतरी मागतोय, कान काहीतरी मागतं, आज हेच झालं आहे. व्हॉट्सअप बघून हा हे पाहिजे, फेसबुकला हे पाहिजे, समोर बोलायला हे पाहिजे, सगळा मलाच पाहिजे आणि मिळत काहीच नाही, मग माणूस फ्रस्ट्रेट होतो. तर हे झालं मन. बुद्धी चालना देते. जर तुम्ही शास्त्र वाचलं तर बुद्धी तुम्हाला चांगली गायडन्स करेल, पण शास्त्र वाचल्यानंतर या जगातलं जे काही ज्ञान आहे त्यातनंच तुम्ही काहीतरी तर्क लावाल. आणि अहंकार, अहंकार म्हणजे इगो, अहंकार म्हणजे मी हे शरीर आहे हे समजणं म्हणजे अहंकार. आणि या शरीराला जे काय कनेक्टेड आहे ते माझं आहे, याला म्हणतात अहंकार. आपण जोरात ओरडतो की नाही, भारत माता की जय बोलतो की नाही, लगेच छाताडवर करून अंगाला शहारे वगैरे काटेविटे येतात. आणि पलीकडे जे पाकिस्तानी लोक आहेत ना, अल्लाहू अकबर आणि म्हणजे म्हणतात पाकिस्तान काहीतरी काहीतरी त्यांचं असेल, ते बोंबलतात, त्यांना पण शहारे उठतात. का माहिती आहे? कशामुळे? तुम्ही म्हणता इंडिया इज ग्रेट. का म्हणता इंडिया इज ग्रेट? कारण तुमचा जन्म इंडियात झाला आहे. मी माझ्यासारखा पवित्र आत्मा इथे जन्माला आला आहे म्हणजे नक्कीच इंडिया ग्रेट असणार आहे. आणि मोहम्मद जिन्नाला पण तेच वाटलं की त्यासारखा पवित्र आत्मा इथे जन्माला आला आहे म्हणून तो देश ग्रेट असणार आहे. पण देश कधी ग्रेट नसतो आणि अनग्रेट नसतो, ती तुझी फक्त संकल्पना आहे. तुझ्या बुद्धीत रचलेलं ते फक्त एक विचार आहे, लक्षात आलं ना? तर ह्याला म्हणतात अहंकार. तर ॲक्च्युली हा ड्रायव्हर जो आहे ना, ड्रायव्हर तो ही गाडी चालवतो. लक्षात आलं तुमच्या? त्याच्या मनात तो मनाच्या मागं धावतोय, कधी बुद्धीच्या मागं धावतोय, कधी अहंकाराच्या मागं धावतोय, कधी इंद्रियांच्या मागं धावतोय. म्हणून भगवंत काय म्हणतात त्या श्लोकात, परत वाचा त्या मागच्या श्लोकात, म्हणजे आपल्या 2व्या अध्यायाच्या श्लोकात जा. मात्रा स्पर्शास तू कौंतेय. हे बघा, कुठला मात्र स्पर्श? अनेक प्रकारचे स्पर्श आहेत. हे ह्या 5 धातूंनी बनलेले जे आपले इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय, हे स्पर्श करतात काही काही गोष्टींना. म्हणजे मी चमड्याने याला स्पर्श करतोय, जिभेनी खातोय,
डोळ्यांनी पाहतोय, हे सगळं स्पर्श झाले म्हणजे मात्र स्पर्श असतो कौंतेय. हे कसं आहे, शीत उष्ण दुःखदा, म्हणजे जसं शीत आणि उष्ण येतं की नाही, तर ते बदलत राहतं, येतं जातं येतं जातं. मात्र स्पर्श असतो कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा अपायिनो अनित्यहा. हे येतं आणि जातं हे माहिती असल्यामुळे आणि अनित्य आहे, हे काय नित्य होणारं काम नाही आहे, म्हणजे नित्य आनंदच मिळतो किंवा नित्यच दुःख मिळतं असं नाही, हे सुख आहे दुःख येणार आहे. ताम तितिक्षस्व भारत, हे अर्जुना अशा गोष्टीला जो बुद्धिमान माणूस आहे तो काय करतो, दूर ठेवतो. या ज्या इंद्रियांवर जे काय आपल्याला सुख दुःख येतो त्यामुळे तो त्यात पडत नाही, हा ड्रायव्हर त्याच्यावर निर्णय घेत. लक्षात आलं का तुमच्या, आध्यात्मिक माणूस म्हणजे हे भगवंत आहेत ह्यांच्यासोबत जो संबंध जोडायचा प्रयत्न करतो आणि ह्यांनी दिलेल्या वाणीला आपला बुद्धीत टाकतो. आणि अहंकार चुकीचा नाही आहे, पण मी भगवंतांचा आहे आणि भगवंत माझे आहेत ही भावना खरी अहंकार आहे. बाकी या गोष्टींना मिथ्या अहंकार म्हणतात, हे मिथ्या अहंकार आहे नकली. असं म्हणजे आज तुम्ही हिंदुस्थानी उद्या पाकिस्तानी झाले तर, आज तो पाकिस्तानी आहे चुकून हिंदुस्थानी झालं तर, हे बदलत राहणार आहे. त्यामुळे त्याच्यात अहंकार ठेवण्यात काही अर्थ नाही. आणि मनाचं काय, ह्याला तर शांतच केलं पाहिजे. मनाला एकच काम करायचं, काय माहिती आहे ना, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. जसं सापाला ते पेपरीवाल ना तो साप गप बसतो, तसं मनाला काय तो बोंबलत राहतो, त्याला म्हणजे इकडे थोडं बस 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 नको काय करणार, बस बस ऐक हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तोटे नाही मला कॉलेजला जायचं आहे, मला सोड नाही म्हणत दम दम दम. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हळूहळू तो मन पेनतो, म्हणला काही सोडत नाही, दररोज सकाळ संध्याकाळ नामजप सुरू आहे याचा. आणि मग हळूहळू तोच म्हणायला लागतो, आपण चालतोय उठतो आपण कार्यात जरी गेलो तरी तोच म्हणायला लागतो, हे बोल हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. एकदा मी त्या गणपती उत्सवातून जात होतो तेव्हा मला एक 4-5 वर्ष झाले असेल भक्तीत, तर ते भाजी आणायची होती आणि ते मोठं मंडप त्याला पार करून, रस्त्यात मंडप बांधतात ना पुण्याला, तर ते मंडप पार करून जायचं होतं आणि मला सामान आणायचं भाजी आणायची होती कार्यक्रमासाठी. तर तेवढं आणि ते काय गणपतीचं काय राहत नाही, तर ते सगळं ब्राझील ला 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 म्हणलं, ब्राझीलचं काय नाही भारताचं गणपती ब्राझीलला लावून ठेवलं आहे. म्हणलं चला आत गेलो, मला काहीच कळलं नाही. मी जेव्हा त्याला पार केलं त्या मंडपाला तेव्हा मला महामंत्र ऐकू येत होता आणि नंतर लक्षात आलं मीच महामंत्र बोलतोय. मला वाटलं झाली प्रगती, चला कुठंतरी आपल्या आयुष्यात पण ते आले. तर हे मन तसं आहे, मनला पहिले कंट्रोल करायला लागतो आणि मग तो सुधारतो, नाही तर सुधरत नाही. ठीक आहे, दुसरा श्लोक काढा आता त्याच्या पुढचा. यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सो अमृतत्वे कल्पते. एक मिनिट, ॲक्च्युली 2.11 काहीतरी शिकवायचं होतं पण मी नंतर शिकेन तुम्हाला, वेळ कमी आहे. ठीक आहे, हां झालं ना अमृतत्व ऐकल पाहिजे, काय लिहा अर्थ वाचा बरं कोणतरी. मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो, मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. लक्षात आलं, जर तो इथे डामाडोल झाला सुख दुःख त्यात ह्याच खेळायला लागला तर तो अडकेल. एकदा एक हे स्टोरी सारखं आहे, एकदा एक उंदीर होता, उंदीर तर त्याला ते त्या ती जाळी असते बघा इथं दरवाजा असतो असा, त्यात ते आत गेला का अडकतो तो, तर असं ना त्यात खायला जातो तो आत अडकतो उंदीर, बघितलं ना. हां तर ते काय झालं होतं, ते असं होतं 3 प्रकारचे पोडियम होते त्याच्यावर. एका पोडियमवर खायला हे ठेवलं होतं लोणी आणि त्याच्या खाद्यपदार्थ ठेवले होते असे, आणि एकावर असे काटे होते खिळे असतात ना असे खिळे होते टोचणारे, आणि एका याच्यावर गरम चटके लागणारे एक प्लॅटफॉर्म होता, हे 3 असे होते. तर तो आत गेला ना तर त्याला तिथं हे बघितलं, मग ह्याला पार करून तिथं गेलं जेवायला. पण ह्या 3 नियम काय होतं, ते इंटरचेंजेबल असायचे. इंटरचेंजेबल कळतं तुम्हाला, म्हणजे अचानक जिथं जेवण आहे तिथं काटे येऊ शकतात आणि जिथं काटे तिथं जेवण येऊ शकतं काय पण. तर ते म्हणलं अरे का जेवण इथे आहे आणि आता इथं काटाले, मला तिथे यायला लागेल
आता मग किती हा पाच मिनटाने ऐकत बदलतो, बदल डोकं लावायला लागला, करायला लागला, करायला लागला, करायला लागला, करायला लागला, त्याचाच आनंद घ्यायला, दुःख आणि सुख करायला लागला. थोड्या वेळाने माणसाने हे उघडलं पण तो बाहेरच आला नाही, कारण त्याला तो खेळच आवडला. तसंच हे तीन आहे, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, येतोय जातोय, माणूस त्याचंच घर बांधतोय, पावसाळ्याला ताडपत्री लावतोय, उन्हाळ्याला घर उघडं ठेवतोय, हे करतोय ते करतोय, जे पोरगा लहान झाला मोठा झाला मला हे करायचं ते करायचं करायचं करायचं, दरवाजा उघडला अरे बाळा मुक्ती करून घे, राहू दे इथंच मजा वाटते. समजलं तुम्हाला? उंदीर दुसरा नव्हे, उंदीर म्हणणार आहे कधीतरी आपला विचार पण करा. तर हे ते हे तसं आहे, लक्षात आलं? तर यम ही नावे पतंते, ते काय की असा व्यक्तीच मोक्षाकडे जाऊ शकतो जो ह्याच्यात खेळत बसत नाही. नेक्स्ट, नासते विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोन्तः त्वन्नयो तत्त्वदर्शिवे. वाचा बरं कोणीतरी. जे तत्त्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की जे असत म्हणजे भौतिक शरीर आहे हे ते चिरकाल टिकू शकत नाही, आणि जे सत म्हणजे जीवात्मा आहे ते कधीच बदलत नाही. या दोन्हीच्या स्वरूपाचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे. लक्षात आलं? तर भगवंतांनी काय केलं माहिती आहे, अर्जुनाला असं वाटू नये की मी प्रवचन करतोय, माझं मत मांडतोय, म्हणून त्यांनी पण काय केलंय, पूर्व जे तत्वदर्शी आहेत त्यांचं दर्शन त्यांनी इथे मध्ये आणून तेच त्याला पुन्हा समजवले. ठीक आहे, नेक्स्ट 17. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वम् इदं ततम् विनाशम् अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुम् अर्हति. वाचा बरं कोणीतरी. जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण, या विनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. ओके, तर त्या तात्पर्यात प्रभात लिहितात की आत्म्याचा साईज काय, दोन शास्त्रांमधून सांगतात ह्याचा आत्म्याचा साईज आहे 1/10,000 केशाग्रशत भागस्य. हा जो तुमचा केस असतो ना, हा जो टोक असतो ना वरचा टोक, त्याचं 1/10,000 भाग हा आत्म्याचा साईज आहे. हा म्हणजे बेसिकली तुम्ही बघू शकता, बेसिकली त्याला काय म्हणायचं आहे की तुम्ही बघू शकत नाही. काही लोक म्हणतात मला देव दाखवा देव दाखवा, ह्या डोळ्यांत तुम्ही देव बघू शकत नाही, त्याचं कारण आहे. समजा तुमचा चष्मा आहे, कोणाला चष्मा आहे, समजा त्या काकाने चष्मा आहे, चष्मा काढा बरं थोडंसं, तर चष्म्याला असं धरा ना, असं धरा धरलं फिरू असं इकडे सगळ्याचं दाखव फिरू त्याला, त्या चष्म्याला दिसतंय का, बघणारा कोण होता, डोळा, बरोबर ना. डोळे असं विचार कर, थोडं डोळा काढलाय तुम्ही बाहेर आणि असं फिरवत आहे, त्या डोळ्याला दिसतंय का, मग बघणारा कोण आहे, बरोबर. तसं मन, कारण आत्मसुद्धा मनाच्या चष्म्याने बघतोय, पण मन काढलं तरी आत्म्याला दिसतं. लक्षात आलं तुम्हाला? योगी काय करतात, 6व्या अध्यायातील योगी या मनालासुद्धा गप्प बसायला लावतात आणि डायरेक्ट परमात्म्यावर ध्यान करतात, ते 6व्या अध्यायातील तो प्रोसेस आहे ज्यात मन शांत करून सगळे वायूंना शांत करून ते करायला लागतं. तर हे लक्षात आलं तुमच्या? आता याच्यात काय लिहिलं आहे, अविनाशी तू तद्विद्धी, हा अविनाशी आहे ना, हा अविनाशी आहे. येन सर्वम् इदं ततम्, ह्याने काय केलंय, सगळीकडे स्वतःला व्यापलंय. कसं व्यापलंय, तुम्ही इथं बसलेला आहात बरोबर, तुम्ही कोणा चपला बाहेर आहेत का, आहेत ना, आणि बातमी आली सगळ्या चपल्या चोरीला गेल्या, मग तुम्ही काय म्हणणार, देवाच्या कार्यात काय नाही का असं होत असतं बघा. पण तुमची चेतना इथं असून सुद्धा कुठं होती, लक्षात आलं? तर तुमची चेतना कुठे आहे तिथपर्यंत तुमचा विस्तार आहे. तुम्ही इथं बसलात पण काश्मीरमध्ये एखाद्या पंडितावर अत्याचार होतो आहे म्हणून लगेच तुमचा इथून जयघोष किंवा उद्घोष होतो, थांबवा हे सगळं अन्याय होतो आहे का, तर तुमची आसक्ती कुठपर्यंत आहे, तिथपर्यंत आहे. पण अमेरिकेत बॉम्ब फुटला आणि पाऊस आनंद वादळ वारा 1,00,000 लोकं मेली, काय पापी लोक आहेत असं, गोहत्या करतात असंच होणार आहे, त्याच्यावर आपली आसक्ती. तर चेतना प्रत्येकाची कुठं ना कुठं विस्तारित आहे, त्यामुळे तो जरी एका ठिकाणी असला
तरी त्याचा प्रॉब्लेम काय येन सर्वम इदम ततम लक्षात आलं तुम्हाला. जसं अग्नी असं ना अग्नी जो एखादी एखादा दिवा असतो दिवा दिवाळीचा मग ते अग्नी तिथं स्थित असते पण त्याचा प्रकाश सगळीकडं विद्यमान असतं. तसंच चेतना आहे ते विद्यमान होतं. तर काही लोकांचं म्हणणं असतं की नाही हे जी चेतना आहे ती शरीर विकसित झाल्यावर येतं. तसं नसतं. शरीर आणि मन विकसित झाल्यावर ते जास्त मॅनिफेस्ट होतो. मॅनिफेस्ट म्हणजे प्रकट. म्हणजे समजा लहान मुलगा आहे त्याच्यात पण चेतना असते पण त्याचं शरीर तेवढं सदृढ नाही ना बाटल्या आणि पाणी उचलायला किंवा टेबल उचलायला किंवा त्याचं मन तेवढं विकसित झालेलं नाही आहे. कशामुळे? कारण ते काळानुसार वाढणार आहे ना. काळाचं पण खेळ आहे. जेव्हा ते वाढेल तेव्हा तुम्हाला सांगायची गरज नाही त्याला काय तो आपोआप सगळं समजेल त्याला. तर ह्याला म्हणतात की अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वम इदम ततम की तो सगळीकडं व्याप्य करतो आणि हे करतो. तर ह्यात पाच प्रकारचे वायू असतात. आत्मा राहतो कुठे तुम्हाला सांगतो थोडक्यात. हे राहू देत हे डायग्राम आपल्या कामाचं आहे. पाच प्रकारचे वायू असतात आपल्या शरीरात. कुठले कुठले? प्राण अपान व्यान समान आणि उदान. म्हणजे यांचे प्रत्येकाचे आपापले कार्य असतात शरीरात. काही खालून निघतात काही वरून काही आतमध्ये बॅलन्स करतात. तर ह्या सगळ्यांच्या मध्ये जो आहे ना म्हणजे असे वायू आहेत ना हे सगळे ते फाउंटनसारखे असतात. फाउंटन माहिती ना आपलं एक कारंजा त्याच्यामध्ये एक बॉलसारखा असं झालं त्यात तो बॅलन्स होत असतो. त्यामुळे तुमचा एकही वायू जर इकडे तिकडे हल्ला का प्राण गेला. म्हणजे एखाद्याला फारच जुलाब झाले आणि एवढं झालं की त्याला सगळं काही वायू तिथं राहतच नाही अंगात निघतं आहे मग तो तिथनं निघणार. किंवा एखाद्याला नुसता उलट्याच होत्या रक्ताच्या उलट्या होत्यात मग तिथनं निघणार. त्या पाचही वायूंचं बॅलन्स जरी बिघडला तरी आत्मा त्या शरीरात राहण्यायोग्य राहत नाही असं आहे. तर तुम्हाला हे कळलं आता ह्याच्यात डिटेल्स आहेत पण आपण जाणार नाही. ओके. जसं ह्याच्यात एक उदाहरण पण दिलं प्रभुपादांनी जसं औषध असतं ना औषध तुम्ही खाता आणि त्याचं जे इफेक्ट आहे ते कुठपर्यंत जातं शरीराच्या टोकाटोकापर्यंत जातं. तसं जे चेत आत्म्याचा चेतना कुठपर्यंत विस्तार होते सईकडं शरीरात विस्तार होते हे तसं आहे. ठीक आहे नेक्स्ट वाचा श्लोक. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशीनो प्रमेयस्य तस्माद् युध्यस्व भारत. वाचा बरं. आला युद्ध लिया माग तुमच्या त्या वहीत. हां यांनी नुसतं श्लोक सांगितलं आणि परत काय म्हणतोय आता तू. तो काय आत्मा कसा आहे अविनाशी आहे त्याला विनाश नाही आहे. विनाश कशाला आहे? विनाश कशाला आहे सांगा बरं मला. त्या मागच्या त्या माणसाच्या ह्याच्यावरून सांगितलं तुम्हाला तसं त्याला पण विनाश नाही आहे. तो फक्त आकार बदलतो. पंचधातूंना पण विनाश नाही ते फक्त आकार बदलतं म्हणून तुम्हाला ते विनाशासारखं दिसतं. म्हणजे उदाहरणार्थ हा टेबल आहे ठीक आहे सांग एक मिनटं हे काय हे काय सगळ्यांनी बोला खुर्ची. मी याचा एक पाय कापून टाकला फेकून दिला मग हे काय तसं काय म्हणजे आता नॉर्मल माणूस आला तुमच्या समोर तोडलं म्हणून वेगळा विषय झाला. हात तोडला नसा ठेवला आहे एखादा म्हटलं बाळा ते घेऊन रे तर काय घेऊन येईल म्हणणार तो. ह्याचा दुसरा पाय तोडला तर तिसरा चौथा तर खुर्ची काय ते चार पाय खुर्ची आहेत. वरचा खुर्ची आहे हा मागचा भाग खुर्ची आहे मग खुर्ची काय ती एक कन्सेप्ट खुर्ची आहे लक्षात आलं तुम्हाला. मग विनाश काय पावलं ह्या चार गोष्टी जोडून एक कन्सेप्ट तयार केलं तुम्ही. चार पाय जोडले एक बेसमेंट जोडलं आणि तुम्ही खुर्ची म्हणाले ते बाजूला झालं तर काय संपलं खुर्ची संपली. पण संपलं काय काहीच नाही ती कन्सेप्टच होती ना फक्त.
हा वेगळा सायन्स आहे, यात येडवण्याचे चान्स असतो. आमचा एक ब्रह्मचारी आहे, तो बेचारा इंजिनियर होता, फार शिकलेला म्हणजे हुशार होता तो, चांगल्या कंपनीत पण काम करत होता. तर त्यांनी हा लेक्चर ऐकला, ॲक्च्युली लेक्चरचे वेगळे भाग असतात, हा टेक्निकल लेक्चर फारच ऐकला त्यांनी, त्याला कन्सेप्च्युअल लेक्चर म्हणतात. तर तो काय करायचा, त्याला कोणी म्हटलं ना हे ते बकेट उचलून भक्तांना दे, ते भक्त उभेत लाईनीत प्रसाद देजा लाईनीत उभेत. अरे म्हणलं खरंच उभेत. त्याचा इंजिनियरसारखा हालत झाला होता, त्याला नुसतं कॅथोड रे ट्यूब आणि इलेक्ट्रॉनच दिसत होते. त्याला म्हणल्यावर मुरक्या शेवटी आम्ही त्याला आश्रमांना घरी पाठवला. घरच्यानं म्हणायचं लग्न करा तेव्हा ठिकाणीवर येईला. कुठंतरी भावना जागृत होते, त्याला काहीच राहिलेलं नाही. तिचं लग्नातून म्हणून होतं बायको कन्सेप्टच म्हणते. त्यामुळं याचं मी आती करणार नाही, पण हे काय कन्सेप्ट आहे. नाही तर घरात गेल्यावर म्हणाल जेवायला द्या, जेवण जेवण म्हणजे नक्की काय, लोणचं भात डाळ काती ताटली हे कन्सेप्ट आहे. नंतर भविष्यात कळलं मला जाताना तुम्ही म्हणाल प्रभूजी हे दक्षिणा घ्या, काहीच नाही कन्सेप्ट. नाही तर याल प्रभूजी हार घातलंय, कुठे हार कन्सेप्ट. त्यामुळं ॲक्च्युली ना वैदिक प्रथामध्ये जरी तुम्ही डायरेक्ट काही देऊ शकले नाही तर तुम्ही मानसिक देऊ शकता, कारण शेवटी जे दिले ते पण कन्सेप्टच आहे ना. तुम्हाला नाही कळलं म्हणजे समजा तुम्ही मला गुलाबाचा हार घातला, ते मला दिसलं, पण तुमच्याकडे पैसे नाहीत, तुम्ही गरीब आहात आणि तुम्ही हार घालायची इच्छा जरी व्यक्त केली, माझ्याकडे 10 रुपये असतात एक हार आणला असता, मी लवकर आलो असतो हार आणला असता, ते बोलल्यानेच हार घातल्यासारखं आहे, लक्षात आलं का. म्हणून आपले वैदिक प्रथामध्ये हे असं नाही, हार नाही घातलो म्हणजे हा नरकात जाणार असं नाही. हार घातले त्यांनी मला, मनाचा हार घातलेला आहे, लक्षात आलं तुम्हाला. असं आहे ते कालचं श्राद्ध पण सांगतो ना, जर एखादा फारच गरीब आहे त्याला पैसे पण नाहीत काय नाही काय नाही, त्यांनी नुसतं हातावर पाणी घेऊन जरी तर्पण केलं तरी ते तर्पण जातो, लक्षात आलं तुम्हाला. तर हे पण असं नाही की हाय कोट्यवधीन मारलं पाण्यात तर्पण घे रे बाबा भगवंतोडच बाळा असं आहे का, थांब तुला दाखवतो. तर हे असं काय आपण बघतो आता हा श्लोक काय होता त्यात मी कन्सेप्ट आणला मध्ये. हां भगवंत हे सॉरी आत्मा कसा आहे अविनाशी आहे, तो कधीही विनाश पावत नाही. भौतिक गोष्टी डिस्टॉर्ट होतात, आता आपण वाचणार आहे पुढच्या श्लोकात, व्यक्त होतात आणि अव्यक्त होतात, पण आत्मा कधीही विनाश पावत नाही. आणि हे फक्त जे 5 धातू आणि 3 धातू आहे ते फक्त थोडं नवीन आयटम, म्हणजे डाळ भात टाकलं आणि थोडं बटाटा टाकला थोडा छोक मारला का ते हल्की खिचडी होते, थोडं बीन्स आणि कोबीन फ्लावर टाकला का थोडं टेस्टी खिचडी होते, त्यालाच बाजूला डायरेक्ट भाप वाफा लावून ह्यात बनवलं पुलाव होतो तेच, पण कॉम्बिनेशन. तर हे बदलत राहील, पण मूळ काय मला भात चालत नाही म्हटल्यावर पुलाव नाही खिचडी नाही हे नाही ते बरोबर झालं ना, ते तसं आहे. म्हणून आपल्या दृष्टीतनं ओझळ होतं ते हे, पण दृष्टीच ह्याची बनलेली आहे ना, तुम्हाला नाही कळलं मी काय म्हणलं, माझी डोळ्यांनी तुम्ही आत्मा पाहूच शकत नाही, कारण डोळा हा चष्म्यासारखा आहे, त्याच्याने तुम्ही कसं काय बघणार आहे, आत्मा त्याला वापरतोय मग त्याने तुम्ही कसं काय बघणार आहे. तुम्ही चष्म्याने डोळासुद्धा बघत नाही ना स्वतःचा, चष्म्याला डोळा थोडी दिसतो, डोळ्याला चष्म्याने दिसतो. तर काय नाही 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 देव आहे तर मला दाखवा, हां पण भगवंत दयाळू आहेत, अगदी एखादं प्रेम आलं तर तसंही दर्शन देतात. तर हे कळलं तुम्हाला. हां त्याचा दुसरा शब्द काय, अविनाशी आहे, अमर्यादा आहे आणि शाश्वत आहे. अमर्यादित आहे, त्याला हे नाही आहे की आता इथंच आहे तर इथंच आहे, मी इथनं बसून स्वर्गातल्या इंद्राला पण त्रास देऊ शकतो, तपस्या केलं का इंद्र पाठवतो ना लगेच रंभावर उशी, तो घाबरतो आहे म्हणजे असंच प्रवचन मारलं ते इंद्र झाला तर. म्हणून मी आधी सांगतो वत्ते नको मला तू ठेव, म्हणून हे भरतवंशजा तू काय कर युद्ध करी. तर भरतवंशज म्हणून का वापरलंय अर्जुनाला संबोध करताना, ते काय होईल की तुझ्या त्या महान भरत राजा ज्यांनी भगवंतांना प्राप्त केले त्यांनी सुद्धा असे कार्य केले, तर हे भरतवंशजा तू उठ. पण आता त्या अर्जुनाकडे बघून काय वाटत नाही ह्याला कळलेलं आहे, हां जशातले तर 2-3 जण उठून गेले तसं तो पण अर्जुन लेक्चरमधनं उठूनच जाणार होता. मग म्हटलं थांब थांब तुला अजून सांगतो, मग काय सांगितलं भगवंतांनी, य एनम वेत्ति हंतारम यश्चैनम मन्यते हतम उभौतौ ना विजानीतो नायम हंती न हन्यते. ज्याला वाटते की जीवात्मा हा मरणारा आहे किंवा तो मारला जातो
तो अज्ञानात आहे, कारण जीवात्मा मारित नाही किंवा मारलाही जात थोडं अजून वेडं करतो तुम्हाला. ह्याच्यात काय लिहिलं आहे, जीवात्मा कोणाला मारत, कोण मारतो? समजा मी या काकांना एक मारलं आणि या काकाने मला मारलं, तर मी यांना मारलं का ह्यांनी मला मारलं? प्रांतच तर तुम्ही लिहिलं आहे तो मारत नाही म्हणून. म्हणजे एकतर कृष्ण टाइमपास करायला लागला रणभूमीवर आणि आपली मजा घ्यायला लागला आहे, नाही तर तो काहीतरी बोलतो जे आपल्याला कळत नाही. कोणी मारलं? शरीर इंद्रिय कसे मारणार आहेत, त्यांचं अस्तित्वच नाही आहे. आताच तर सांगितलं की डोळा बघत नाही म्हणून. अहो ते सूक्ष्म आहेत, ते कशाला मारतायत कोणाला? कसं आहे, खरं तर मला असं केलं पाहिजे ना, एक एक प्रश्न करून 100-100 रुपये काढले पाहिजेत आणि मग उत्तर दिलं पाहिजे. मी माझ्या असे 100-200 प्रश्न की मी कोट्यावधी मालक घेऊन जाईन, मग पुढच्या वेळेस रॅडो विडोचा गडगड घालून लेक्चर देईन. ठीक आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मी एक चित्र काढतो त्याने तुम्हाला कळेल. हे काय, हे काय? नदी वाहती, नदी आहे, ओढा वाहतोय. हे जेव्हा स्थिर आहे, हे जेव्हा स्थिर आहे तेव्हा ते झाडाचं प्रतिबिंब कसं दिसेल? बरोबर, बरोबर ना? पण जसं पाणी स्थिर राहत नाही, मग ह्याचं प्रतिबिंब कसं दिसेल? कसं दिसेल हे बघा, असं असं काहीतरी दिसेल. बरोबर, तर झाड हलते का नाही हलत? मी म्हणतोय झाड हलते, तुम्ही म्हणताय झाड हलत. मी म्हणतो मग तुम्ही मूर्ख आहात, तुम्हाला दिसत नाही. आणि तू म्हणतोय नालायका, तू मूर्ख आहेस, तुला दिसत नाही. मग झाड हालते का हालत नाही? एक मिनिट, एक एक हा सावली हालते. तुम्ही हुशार आहात तुम्ही तसे. हे काय, हे काय लक्षात आलं? भगवंत कोणाकडे बघतायत? याला बघून बोलतायत, हा मारत नाही. अर्जुन कोणाकडे बघतोय? कसं काय मारत नाही? मी म्हणतोय झाड हलतोय, तुम्ही म्हणता झाड हलत नाही. अर्जुन म्हणतोय मी मारतोय, तुम्ही म्हणता तू मारत. तर या जगात आपण पहिल्या लेक्चरला बघितलं, दोन महत्त्व, तीन महत्त्वाचे प्लेयर होते, प्रकृती, काळ आणि कर्म, यांची ती नदी आहे. लक्षात आलं? हा थोडा सूक्ष्म विषय, अगदी जड होईल ना असं काहीतरी पडायला चक्कर येऊन म्हणून मी त्याला होल्डर ठेवतो. नाहीतर लक्षात आलं तुमच्या, थोडक्यात लक्षात आलं का? तर प्रकृते क्रियमाणानी गुणही कर्माणी सर्वशः अहंकार मूढात्मा कर्ताहम इति मन्यते. काढ बरं, मागून श्लोक काढा, किती नंबर आहे? 247 असावा असं वाटते मला, किंवा तिसरा देत 247 वाटतं बघा. नाही नाही, पण तुम्ही मागून काढा ते ह्याच्यात ना. नाही 247 नाही, ते तिसरा देते. प्रकृते क्रियमाणानि गुणै कर्माणि सर्वश, मागून काढा इंडेक्स, इंडेक्स शिकलो ना, प प्र प्र काढा, प्रकृते प्रबन्ना काढा. तीन 27, हां 247, 327, 327 काढा, 327. पान नंबर काय? 142. पान नंबर
142 काढा. काढलं माझ्या मागे म्हणा. प्रकृती क्रियमाणानि गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. कोणतरी त्याचा अर्थ वाचा बरं, तोपर्यंत मी त्या डायग्रामवर हात टाकतो, मग तुमच्या लक्षात येईल. वाचा एक एक ओळ वाचा. कोणतरी वाचा जोरात एक एक ओळ. विद्या अहंकाराच्या प्रभावाने मोरित झालेल्या आत्मा स्वतःलाच कर्माचा करता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या तीन गुणांद्वारे कर्मी केली. त्याला काय वाटतंय मी करतोय, करणारा कोण आहे? प्रकृती क्रिय मान आणि गुणही, म्हणजे त्यांचे तीन गुण आहेत, रजगुण सत्वगुण आणि तमोगुण, यांच्या आहार येऊन हे सगळं होते. लक्षात आलं? आणि याच्यात कर्ता कोण हा एक दुसरा अध्याय 47 श्लोकात आपण जाणार आहे. कर्ता कोण म्हणजे मी कोणाचा मर्डर करत नाही का? एक चोर एकदा त्याचा मर्डर करतो आणि मग त्याला जेलमध्ये टाकतात आणि मग त्याच्यावर सुनवाई होते. त्याला म्हणतात तुला काय बोलायचं आहे का? म्हणलं साहेब मी मारलं नाही, मला देवाने सांगितलं. ठीक आहे म्हणले. मग त्याला अनाऊन्समेंट झाला 302 की ते त्याला हँग टिल डेथ. तो म्हणला साहेब मी मारलंच नाही. म्हणजे मी तरी कुठं लिहिले, हे देवानेच सांगितलं. तर देवावर देव करतो का आपण करतो का प्रकृती करते हे समजणं एवढं सोपं नाही आहे, पण ते आपण समजणार आहे दुसऱ्या अध्याय 47 श्लोकात. हे कळलं तुम्हाला? हा श्लोक समजला का? ह्याच्या पुढे जायचं मग आपण. य एनम वेत्ति हंतारम. अच्छा हाच वाचला ना आपण आता. हां की तो कोणाला मारत नाही हाच वाचला ना आता. 19 वाचला ना, 20 वाचूया. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. बोला. कोणतेही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही आणि मृत्यू नाही, त्याचा जन्म झाला होता असे नाही, त्याचा जन्म होतो असे नाही, आणि त्याचा जन्म होणार आहे असे नाही. तो अजन्मा सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरत नाही. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. कळलं? सोपं आहे. काळ कोणाला लागलेला आहे? काळ म्हणजे टाइम. जन्म झाला, मेला, गेला, आला, ह्या गोष्टी कोणाला आहेत? प्रतिबिंबाला. म्हणजे हा आला ना, सकाळी 10:10 या तिथीला हा आला. त्याच्या आधी पण होतंच की पोटात होतं ना, गेला होता का कुठे? आता आपण एखाद्याला नावाने हाक मारतो, समजा तुमचं नाव काय? वसंत. तुमचं किती वय आहे आता? 38. 38 आहे खरंच? चे खोटं बोलताय तुम्ही, खरं सांगा. 38 आहे. केमिकल कंपनीत काम करता का? मिशेत पिकलं म्हणलं. 38 आहे. असं मस्करी करते याचं रिलेशन आहे, काय टेन्शन नाही. ॲक्च्युली काय स्ट्राईक करायला लागतं रिलेशन. समजा तुमचं वय 38 आहे तर 37 वर्ष आणि 11 महिने आधी तुम्ही कुठे होतात? आईच्या गर्भात होतात. इथंच होतो, सॉरी बाहेर आलं ना, 38 आहे. त्यावेळी तुमचं नाव काय होतं? वसंत. आईच्या गर्भातनं ज्याशी बाहेर आले त्याचे नाव काय होतं? मग तुम्ही वसंत होते का? मग तुम्ही वसंत आहात? नाही. मग तुम्ही स्वतःला वसंत म्हणून घेत आहे. तुम्ही वसंत आहात का? कन्सेप्ट. तुम्ही वसंत आहात हे तुम्ही समजताय म्हणून तुम्ही वसंत आहात. तर वसंताला वय आहे, तुम्हाला वय आहे का? लक्षात आलं? ती संकल्पना जेव्हा जागृत झाली त्याला तुम्ही का काळात मोजायला सुरू केलं म्हणून त्याला वय आलं. ते काळ काढलं तर वयच नाही. तर वय कशाला आहे? शरीराला आहे. वय शरीराला आहे, मनाला आहे. मनाला पण नाही, सूक्ष्म येतो, शरीराला आहे, बाह्य गोष्टीनंच आहे. कारण तिथून काळ सुरू होतो. काळ हा ॲक्च्युली वेगळा धडा आहे, 8व्या अध्यायात सांगेन तो. एवढा म्हणजे कुठून काळ मोजला जातो, किती काळ खंडित वगैरे वगैरे, मला नाही वाटतं आपल्या 18 अध्याय होतील. पण तर
हे त्याला आहे. तर त्याला काय लिहिलं आहे या श्लोकात? न जायते म्रियते वा कदाचित, हा कधी मरत नाही. ते ह्याच्याबद्दल बोलत आहेत. नायम भूत्वा भवितावान भूय, भविष्यात पण तो मरणार. अजो नित्यम, अज म्हणजे तो अजन्म आहे, त्याला जन्म. अजो नित्यम, आज आहे म्हणून नाही, तो अनंत काळापासून आहे, काळच नाही त्याला, म्हणजे पलीकडे. अजो नित्यम शाश्वतोयम पुराण, जुना आहे. नित्यम शाश्वतोयम पुराण आहे. न हन्यते हन्यमाने शरीरे, जरी तू त्याचा शरीर मारला तरी तो मरत. ठीक आहे, म्हणून सगळ्यांची हत्या करत फिरूया आपण उद्या. वर्ग झाल्यानंतर काय झालं म्हणे सगळे पोलीसवाले म्हणतील, काय झाले लेक्चर नंतर सगळ्या बायका माणसं तालवर घेऊन फिरायला लागलेत, दांड पट्टा घेऊन मारामारे करतायत, काय म्हणे मरतच नाही म्हणे कोणी. हां, ॲक्च्युली कसं आहे, हा आत्मा जो आहे ना, तुम्ही सहज ओळखू शकता. बघा, समजा एखादा एखादा तुमच्या घरात एक 20-30-25 किलो सिलेंडर असतो, बघा बघितलं तो उचलता येतो का तुम्हाला सहज असं? दम लावायला लागतं. तुमचा पोरगा असतो ना 10 वर्षाचा, तो 25 किलोचा असतो, पण त्याला कसं सहज उचलता तुम्ही? का माहीत आहे? त्याच्या आत कोण आहे? आत्मा आहे. लक्षात आलं? ॲक्च्युली त्याच्या आत आत्मा आहे का, त्या आत्म्याच्या वर तो शरीर आहे? हां, हे क्लिअर ठेवा, नाही तर उद्या म्हणाला अडकलाय आत्मा. आत्मा आसक्तीमुळे अडकलाय, आत नाही अडकला, तो पाहिजे तेव्हा निघू शकतो. तर इथे आत्मा जोपर्यंत आहे तोपर्यंत जडी शरीर जड होऊ शकतं किंवा हलकं होऊ शकतं, ते त्याच्या इच्छेनुसार आहे. लक्षात आलं का? त्याला पाहिजे तर त्या शरीराला जड करू शकतो. लहान मुलगा बघायचा, समजा एखादा ओळखीचा नसेल, त्याला हात दिलं की नाही असा करतो तो, 10 किलो तर 20 किलो होऊन जातो तो. आणि जर त्याला आवडलं की नाही, लगेच उचल त्याला. 50 किलोचा आपला मित्र असतो, त्याला आपण खांद्यावर घेऊन गिरट्या मारतो की नाही, समजा त्याला कुठलं बक्षीस मिळालं किंवा आपल्याला काहीतरी आनंद उल्हास झाला, तर खांद्यावर घेऊन त्याला फिरवतो. 50 किलोची गोळी उचलतो का आपण? तर टाकला का धाडकन घाली, माणूस आणणारे बाबा, माणूस आहे, 100 रुपये देतो. 50 किलो नाही आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती कुठे आहे माहिती तुम्हाला? हा गैरसमज आहे की तुम्ही इथं बॉल टाकता तो खाली पडतो म्हणून गुरुत्वाकर्षण खाली आहे. अन्य ग्रहांमध्ये तिकडे का जातं मग? अन्य ग्रहांच्या गोष्टीकडे का पडत नाहीत मग? गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे आत्माची जिथं जिथं आसक्ती असते ते आपोआप त्या गोष्टी आपल्याकडे खेचतो, त्याला म्हणतात. आता एखाद्या पोराला इथं उभं केलं तर गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे तो कुठं पडला पाहिजे? खाली. पण समोर ते जे आई आहे तो कोणाकडे धावत जातो? मग गुरुत्वाकर्षण शक्ती कुठे आहे? लक्षात आलं तुम्हाला? हा वेगळा विषय, पण यांनी जास्त बोलणार नाही, तुम्ही सायंटिस्ट लोक मला गोळी घालतील, त्यांचा जॉब जाईल मग. ठीक आहे, तुम्हाला हे लक्षात आलं? नेक्स्ट श्लोक. वेदा विनाशिनम नित्यम य एनम अजमव्ययम कथम स पुरुषः पार्थ कम घातयति हंतिकम. हे पार्थ, जो व्यक्ती जाणतो की आत्मा हा अविनाशी शाश्वत अजन्मा आणि अव्यय आहे, आतापर्यंत हेच समजवलं आहे ना त्याला, तो कोणाला कसा काय मारील किंवा कोणाला कसं मारविल, म्हणजे ज्याला हे माहिती आहे तो कशाला कोणाला मारतोय, मग आता काय होतो याचा अर्थ तू मारमारी नाही केलं तरी असं त्याला वाटते. कोणाला? भगवंत त्याला 4 वेळा बोलून मोकळं झालं की आतापर्यंत, उठ लढ, उठ लढ. आता भगवंत काय म्हणतात बघा, विचारलेत काय राहिलं की नाही बघतो, तुमचा सांगणार काय भरपूर आहे पण ठीक आहे. वासांसे जीर्णानि यथा विहाय नवानि रूपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयादि नवानि देही. जसं एखादा माणूस आपले जुने कपडे त्याग करून नवीन कपडे घालतो, तसंच हा शरीर उपयोगाचा संपला, म्हणजे त्याचा कार्य संपला, वेळ संपला, क्षीण झाला, तर काय करतो तो आत्मा? दुसरं शरीर धारण करतो. ठीक आहे ना? एकदम सिंपल फंड आहे, एकदम सिंपल. जे शरीर कामाचं नाही मग तो त्यात राहू शकत नाही म्हणून तो सोडून जातो.
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। या आत्म्याचे कोणत्याही शास्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत, अग्रीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजविता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही। का करता येत नाही सगळं? का करता येत नाही? आग लावला तर ते कोणाला जाळणार आहे? ओलं केलं हे कन्सेप्टच कुठ कोणासाठी आहे? त्याला तुकडे केले, तुकडे झाले हे कन्सेप्टच कुठलं आहे? तो याला लागूच होत नाही ना, लक्षात आलं का तुम्हाला? तो त्याला लागूच होत नाही, तर त्यामुळे ते म्हणतात ते त्याला काय होणार नाही। आता हा श्लोक फार महत्त्वाचा आहे, हे तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, मग तुम्हाला आनंद येईल। अछेद्योयम मदायोयम अक्लेश अक्लेद्यो अशोष्य एवच नित्य सर्वगत हस्ताणुर अचलोयम सनातन। हा आत्मा अविद्राव्य व न तुटणारा आहे आणि त्याला सुकविणे किंवा जाळणेही शक्य नाही मागच्यासारखं। हा नेहमी टिकणारा सर्वव्यापी अपरिवर्तनीय निश्चल आणि नित्य सारखाच राहणारा अचलोयम सनातन स्थाणुरोयम। काय म्हणताय तो हलत? आता मी इथून इथं चालतोय, हां मी इथून इथं चालतोय, हलतोय की नाही? मग हे काय म्हणतात भगवंत मी हलत नाही म्हणून? सांगा, पण तुम्ही त्यातच आहे ना, मग हल्ले की? हल्ले ना, मग मी काय म्हणतात हलत नाही म्हणून? कुठे पण हल्लाच ना शेवटी, हे बघा आज स्थिर आहे पण आतली गोष्ट करत नाही ना, तो तसाच स्थिर आहे म्हणतात। हलतच नाही म्हणतोय ना आपण, हलतो आता हे सगळे साताऱ्यात नदून बघता आले, तुम्ही आपापल्या घरात ना आले, आले की नाही? तुम्ही हल्ले की? आत्मा हलत नाही म्हणतात, हेच पण आत्मा हलतोच की, समजा प्राणवायू अपानवायू उदानवायू आहे, मग हलत नाही म्हणजे काय? शरीर हलतं, ठीक आहे। उद्या थोडासा या सगळ्या श्लोकांचा अभ्यास करून मला उत्तर द्याल, ठीक आहे ना? उद्यासाठी विचार, रात्रभर सुविचार, तर खाजो असं। हां, आपल्या पत्नीला विचारा, नवऱ्याला विचारा, पोराला विचारा, बाबांना विचारला, आजोबांना विचारा, पंडित नॉन पंडित सगळ्यांना विचारा, ते तर आहेच की, पण तो हलत का नाही? मग हलत नाही असंही म्हणतात, म्हणजे हलतोय ना। बरं, उद्या सांगाल मला, सांगाल ना, वेळ कमी आहे। अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्यते तस्मादेव विदित्वैनम् नानुशोचितुम् अर्हसि। हा आत्मा अदृश्य कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते, हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस। आत्म्याला काय होत नाही, म्हणजे तुझ्या समोरच्यांना जरी मारलंस तरी काहीच फरक नाही, म्हणजे आय मीन तुझ्या आत्मा दुसरीकडे जाईल आणि शरीर ते पडेल, तुला मारायला काय त्रास आहे? अथ चैनम नित्य जातम नित्यम वा मन्यसे मृतम तथा तथापि त्वं महाबाहु नैनं शोचितुम् अर्हसि। तथापि जरी तुला वाटते, आता आठवते का 11 ते 25 संपलेलं आहे, आता 26वा श्लोक आहे। अथ चैनम, जर तुला हे कळत नसेल आध्यात्मिकदृष्ट, तुला हे आत्म्याचा विषय कळत नसेल, तर आपण दुसऱ्या दृष्टीतनं बघायचा प्रयत्न करू, थोडासा भौतिक दृष्टीतनं ह्या आत्मज्ञानाचा बोध करूया। तथापि जरी तुला वाटते की आत्मा किंवा जीवनाची लक्षणे हा नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो, म्हणजे की तुला असं म्हणायचं आहे की हे आत्मा असं नाही जसं तू म्हणतोय की ते शरीर जन्माला आला का चेतना जन्मते आणि शरीर गेला का चेतना गायब होते, असं तुला जर म्हण अशी जर तुझी मान्यता असेल
ह्याला वैभाषिक म्हणतात, लोकायतिक फिलॉसॉफी म्हणतात. मी सांगेन तुम्हाला, तरी हे महाबाहो तू शोक करणे योग्य नाही. का? हे बघा, ते जे लोकायतिक लोक आहेत ना, ते काय म्हणतात की आत्मा पहिलं नसतं. आपण काय म्हणतो, आत्मा आहे, मग ते हळूहळू शरीर होतो, मोठा होतो, बाहेर येतो, जे काय. हे म्हणतात की नाही, जसं आपण पान खातो ना पान, तर त्यात कथ्था असतो, कथ्था, कथ्याला काय कथ्थाच म्हणतात ना, का, तर ते लावलं का काय होतो तोंडाला, लाल. तो कथ्था लाल असतो का रंग? नाही. पान लाल असतो का? पण जिभेला लागल्यावर तर काय होतो? तर ते म्हणतात तसंच, जेव्हा जन्म होतो तेव्हा चेतना नसते, हळूहळू चेतना येते आणि मरताना चेतना संपते. दारू पितो तर ती बाटली त्या लिक्विडमध्ये ना, लिक्विड नसेल असतो का, हलतो का लिक्विड? नाही. पण ते ह्याच्यात गेल्यावर हलतो माणूस. म्हणजे लिक्विड आहे ती बाटली कधी हलत नाही, अशी दारूची बाटली कधी बघते बॅग पेपरशी हलले म्हणून. पण ती बॅग पेपर का एकदा आतमध्ये गेली का माणूस हलतो असं, त्यांचं ते म्हणणं आहे. लक्षात आलं का तुमच्या मी काय म्हणतोय ते, की चेतना नंतर विकसित होते असे म्हणतात. तर भगवंत ठीक आहे, आपण असं गृहित धरूया की तू त्या फिलॉसफीचा माणूस आहेस, तरी हत्या करायला प्रॉब्लेम नाही. का प्रॉब्लेम नाही तरी ऐक का. जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवम जन्म अमृतस्य च तस्माद परिहर्यार्थे न त्वं शोचितुम अर्हसि. जो जन्माला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे, आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे, म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्य पालना तू शोक करणे योग्य नाही. म्हणजे समजा जन्माला आलेलंच चेतना आत येते आणि मी जन्म गेल्यानंतर बाहेर जाते, तरी तू मारल्यावर काय प्रॉब्लेम आहे? का तू तसंही मरणार आहे? लक्षात आलं? म्हणजे भगवंत जर तू त्या शाळेतनं शिकून आलायस जर आणि तुझी अशी विचारधारा आहे, तरी तू त्याला मारलं पाहिजेस. म्हणजे भगवंत त्याला प्रत्येक ज्ञानानं काय करतायत, लढ. हा म्हणतो आत्मज्ञान पण देतोय, लढ म्हणतो. हे जे कारण आहे ते मी आता नाही, ते डायग्राम काढल्यावर सांगेन नंतर. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधन नान्येव तत्र का परिवेदना परिदेवना. समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात. प्रारंभी काय असतात? ते दिसत नाहीत ना, कारण त्यांना शरीर नाही म्हणून आपल्याला दिसत नाही, म्हणून अव्यक्त असतात. मध्यावस्थेत व्यक्त असतात, म्हणजे जेव्हा शरीर मिळतं तेव्हा ते व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात. म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे, कारण तसंही थोड्या वेळासाठी तो येतो, मग शोक करण्याची तशी काही गरज नाही. जसं आपण एखादं बिल्डिंग बघतो ना, बिल्डिंग तर आधी ग्राउंड असतं, कुठून तरी माती वर करून त्याला काय करतात, बिल्डिंग बनवतात, आणि मग नंतर त्याला जुनं झालं घर किंवा काय झालं त्याला पाडतात. तर ते व्यक्त नव्हतं, मग तो व्यक्त झाला आणि मग तो परत अव्यक्त झाला. तसंच आत्मा आहे, त्याला चान्स मिळाला का त्याला शरीर मिळतो, तो व्यक्त होतो आणि मग परत समुद्राच्या बुडबुड्या बघितल्या का, समुद्राच्या ज्या बुडबुड्या बाहेर येतात बबल्स, ते येतात हे असं आहे. म्हणून आचार्य म्हणतात कमल दल जल जीवन टलमल भजहु हरिपद नीती रे. क्या जीवन कसं आहे? कमळ आहे ना, कमळ त्याचं पान बघितलं आहे, त्याच्यावर पाण्याचा थेंब हा हिऱ्यासारखा वाटतो, पण तो केवळ राहतो. तसंच आपलं जीवन आहे, जोपर्यंत व्यक्त आहे तोपर्यंत त्याला गाठून घ्या. एकदा अव्यक्त झाल्यावर पुढचं व्यक्त कसलं मिळेल माहीत नाही, आणि किती काळाने मिळेल हे आपल्याला माहीत नाही. नुसतं व्यक्त अव्यक्त शिकाय शिकायसाठी हो नका, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आपण आहे हा उंदीर कोण आहे? आपण आहे हा आपला डाव चाललाय. अर्जुनाला लेक्चर देत नाही आहेत ते, कोणाला देत आहेत? 29. मला वाटतं हे 30 श्लोकपर्यंत तरी करूया सर आपण. हां, 2 श्लोक अजून राहिलेत म्हणजे सर पण थकले. किती वाजलेत? 10:30. असं 2 मिनटं घेतो तुमचे. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम आश्चर्यवत वदती तथैव चान्यः. सगळ्यांनी म्हणाप्रमाणे सोबत आश्चर्यवत चैनम मन्यः शृणोती श्रुत्वा पेनम वेदनक चैव कश्चित. कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात, आणि कोणी त्याच्याबद्दल आश्चर्यकारक म्हणून ऐकतात. परंतु दुसरे असे काही आहेत जे त्याच्याबद्दल ऐकल्यावरही मला त्याला
मुळीच जाणू शकत नाही. जसं एवढूसा आत्मा आहे व तेवढ्या मोठ्या देवमासाच्या अंगात असतो, तोच आत्मा मुंगीत असतो, संचार करतो. लक्षात आलं तुम्हाला? तरी आश्चर्य कसं काय, आता हे जे डोंगर आहेत ना ह्याच्यात सुद्धा असतात, समजलं ना तुम्हाला, त्याच्या वनस्पतीवर येऊ शकत नाही. पृथ्वी माता आहे ना, ॲक्च्युली आपण भारत माता म्हणतो, भारत माता नाही आहे, पृथ्वी माता आहे, भूमाता आहे. तर भूमाता जी आहे ना ह्याच्यावर पण हे का उगवतं, आपल्या अंगावर केस उगवतात ना, जीवन आहे ह्याच्यात म्हणून ना, त्याच्यात जीवन आहे, लक्षात आलं तुम्हाला? आणि म्हणून तुम्ही याच्यावर उभे आहात, त्याचं गुरुत्वाकर्षण शक्ती तुम्हाला खेचते असं आहे, आणि तिच्या आधारावर तुम्ही जगता, म्हणून तिला ते फळ फुळ द्यावंच लागणार आहे, तुम्ही नाही मागितलं तरी. पण तुम्ही तुझं कर्तव्य नीट केलं नाही, म्हणजे समजा तुम्ही जर साबणाने आंघोळ केलं नाही तर अंगावर मग घाण निर्माण होईल, तसं जर तुम्ही तर धर्म केलं नाही मग ती ती देताना हे काटकसर करेल असं आहे. हे एकदम सिम्पल सायन्स आहे. देही नित्यम अवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात सर्वाणी भूतानि नत्वं शोचितुम अर्हसि. हे भरतवंशजा, या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही, म्हणून कोणत्याही प्राणी मात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जड झालं का आज? भरपूर जेवण जाईल तुम्हाला आज, कारण फ्रस्ट्रेट झाला ना माणूस, का खा खा खातो. तर या मनाचं शरीराशी फार कनेक्शन आहे, जेव्हा तुमचं हे गरम होतो ना तेव्हा मन फार एनर्जी घेतो तुमच्या पोटात ना, मग ते भूक लावतो. परीक्षेच्या वेळेला खातात बघा, अभ्यास करताना थोडं खात अभ्यास करतात, पित्त चावतात झालं, त्यामुळे पिक्चर बघताना मग लोक असं असतं ते. ठीक आहे ना, तर कोणाचा काय प्रश्न? ॲक्च्युली या अध्यायाचं, या अध्यायात संपूर्ण 700 श्लोकांचा सार आहे. हा जो अध्याय आहे तुम्हाला जे लिहून दिलं ना, ह्याच्यात भक्ती योग आहे, ज्ञान योग आहे, कर्मयोग आहे, ध्यान योग आहे, सगळं दिलं याच्यात भगवंतांनी. एक एक करून भगवंत त्याला सगळे ऑप्शन देतात, तुला हे पाहिजे का, माहिती घे, पण लढ पण लढ. तर ॲज अ सांख्ययोग असं नाव दिलं आहे, कारण सांख्ययोग म्हणजे खरं तर भक्तियोग आहे. सांख्ययोग तीन प्रकारचे आहेत, एक कृष्णाने सांगितलं ते, एक कपिल मुनींनी, नास्तिक कपिलाने सांगितलं आणि आस्तिक कपिलाने सांगितले. तर 24 तत्त्व असतात, 24 तत्त्व आहे, त्या 24 तत्त्वांना काही दार्शनिक एकच तत्त्व बघतात ब्रह्म म्हणून, काही त्याला 24 म्हणून बघतात, काही 15 म्हणून बघतात, आणि जे भक्त आहेत ते याच्यात एक तत्त्व ॲड करतात, ते म्हणजे भगवंत. लक्षात आलं? तर त्याला म्हणतात आस्तिक तत्वज्ञान, जे श्रीमद भागवतच्या 3 स्कंदात येतो. कपिल मुनींनी आपल्या आई देवहूतीला सांगितलं, तर त्यात ते म्हणतात एतावान् सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परः पुंसाम अंते नारायण स्मृती. की सांख्ययोगाचं अंतिम दर्शन काय? अंते नारायण स्मृती. त्याचं कारण आहे, म्हणजे उदाहरणार्थ आता हेच ज्ञान गीतेने दिले म्हणून आपण वाचलो, पण एखाद्याला खरंच शोध करायचा आहे या विषयावर आणि त्याकडे गीता नाही आहे आणि त्याला कुठल्या ज्ञानी माणूस सापडला नाही, तर तो काय करेल? ध्यान लावायला बसेल. शिव तांडव स्तोत्र येतो रावणाने लिहिलेला, डमक डमक निनादवर डमरवयम. तर आम्ही काय म्हणतो तुम्हाला, हां, तर सांख्ययोग असा आहे की हां, की आता समजा एखादं मी आता समजा एखादा मी एक व्यक्ती आहे, मी आलो आणि मी मला काहीच माहीत नाही, कसलंच ज्ञान नाही, मी आलो मला शिकायचं आहे, तरी बसणार आणि विचार करणार मी हा शरीर आहे का, नाही ती नाही ती नाही ती नाही ती नाही, मी हा शरीर नाही आहे, हा बदलतो आहे. ठीक आहे, हळूहळू हळूहळू अजून ध्यान करणार, कळणार मी मन आहे पण मन विचलित होते, माझे संयमात नाही, मग मी मन आहे का, मी मनाबद्दल बोलू शकतो, म्हणजे मी मन नाही. हळू हळू लक्षात आलं तुम्हाला? माझे इंद्रिय, मग इंद्रिय हे याला संयम करायला लागेल, ह्याला म्हणतात सांख्ययोग, सांख्यदर्शन. म्हणजे तो इंजिनियर आहे ना, त्याचा दर्शन म्हणजे सांख्यदर्शन. तो एलिमेंट्सला तोडतो, लक्षात आलं, आणि एकमेकांचं रिॲक्शन बघतो, कोणाचं कशात काय रिॲक्शन आहे,
पण हे सगळं करून सुद्धा पिक्चर तर बघायला पाहिजे ना, मग टी व्ही बनवलीच कशाला? म्हणून काय म्हणतात, एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्म लाभ परापुंसम, हे सगळं करून काय केलं पाहिजे? अंते नारायण स्मृती. कमीत कमी शेवटी पिक्चर तर बघा. अहो टी व्ही बनवलं ठीक आहे, हा ॲडॅप्टर नाही लावला तर करंट जाणार नाही, बूस्टर लावलं तर मुंग्या जाणार नाही. आता आमच्या काळात होतं, आता काय माहिती, आता भरपूर LED विलिडी आले, हे सगळं डिस्प्ले असं नाही, ह्याच्यासमोर तुम्ही समजा टी व्हीवर लोचुंबक ठेवला तर ते चित्र हालेल. तर हे सगळं सांख्य झालं की ह्याला ह्याच्याजवळ आणलं की हे असं होतं, ह्याला दूर ठेवलं की हे असं होतं. पण शेवटी काय, शेवटी अंते नारायण स्मृती, शेवटी येऊन ते सांख्यसुद्धा तुम्हाला कुठं आणतं? भक्तीकडं आणतं. लक्षात आलं असेल, म्हणून त्याचं नाव सांख्य दिलं, कारण ह्याच्यात सगळं ज्ञान दिलं आहे. आणि खरी सांख्य शेवटी भक्ती आहे, ते तिसऱ्या अध्यायात सुरू करतील. तिसऱ्या अध्यायाचा पहिला प्रश्न वाचा, आता तिसरा पण मला नाही वाटत उद्याच्या पहिल्या सत्रात होईल, पण बघा तिसराचा वाचा, तिसऱ्याचा पहिल्या श्लोकाचा काय अर्जुन काय विचारतोय बघा. अर्जुन काय विचारतोय? जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन तत्किम कर्माणि गौरे माम नियोजसी केशव. हे जनार्दन, हे केशव, जर तुम्हाला वाटते की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतवण्याचा आग्रह का करीत आहात? तर त्याला वाटते ती बुद्धियोग म्हणजे ज्ञानयोग, पण इथं बुद्धियोग म्हणजे भक्तियोग हे भगवंत 18 वाजेपर्यंत त्याला समजवतच राहिले. तर त्याचा डायग्राम मी उद्या काढून देईन तुम्हाला, आज आपला वेळ झालेला आहे, तुम्हाला कळेल ते. ठीक आहे ना, काही जड झालं नाही ना, कळते ना, म्हणजे आत्तापर्यंत आपण भगवंतच होत आहोत ना. ठीक आहे, हां, उद्या संध्याकाळी पण क्लास आहे, संध्याकाळी 5 ते 7 आणि सकाळी 8 ते 10. हां, रोज संध्याकाळी ठेवतो, 18 होतील, पण उद्या ठेवूया आणि बघा तुम्हाला कसं श्वास घेता येते. आणि मग आणि पाय तर ज्यांना अगदीच पायाचा त्रास असेल, अगदी जे वयस्कर वगैरे त्यांनी खुर्ची वापरलं तरी चालेल, पण सगळेच बसू नका, नाही तर मग मी ह्याच्यावर उभा राहीन. हां मग काय, ठीक आहे ना. जय शिल प्रभुपाद के जय, श्री चैतन्य महाप्रभू के जय. गौर प्रमाण.